नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण केति। असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत कामहेतुकम्। तरी विश्वः अनादि ठावो एत नियंता ईश्वर रावो, चावड़िये न्यावो अन्यावो निवड़ी वेद। 16वा अध्याय 16व्या अध्यायातील असुरी संपत्तीचं वर्णन आहे। दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत, आसुरी संपत्तीचे 6 दोष आहेत। पण आसुरी संपत्तीतला एक एक दोष दैवी संपत्तीतल्या 26 गुणांना भारी आहे, इतकं त्यांचं प्राबल्य आहे। दैवी संपत्तीमध्ये फक्त एकटा दंभ जरी शिरला तरी ज्याप्रमाणे एकट्या अर्जुनानं 18 अक्षिणसैन्य जिंकलं तसं एकटा दंभ दैवी संपत्तीच्या 26 गुणांना भारी पडतो, असा असुरी संपत्तीचा प्रभाव आहे। आजही जगामध्ये असुरी संपत्तीचं प्राबल्य आहे, दैवी संपत्ती कमी असं नाही। अगदी दुष्टांची संख्या पाहिली तर दुष्ट जास्त नाहीत। आळंदीसारख्या शहरामध्ये गुंड असतील, दुष्ट असतील, पण त्यांची संख्या जास्त नाही, पण त्यांचं प्राबल्य जास्त आहे, हे विशेष आहे। दुष्ट लोक जास्त नसतात पण त्यांचं प्राबल्य जास्त असतं। त्याचं कारण असं आहे, त्यांच्या ठिकाणी धर्माचं कोणतंही अधिष्ठान नसतं आणि कोणतंही कृत्य करण्यासाठी विधी आणि निषेध याचं बंधन ते पाळत नाहीत। अगदी भारताचाच विचार केला तर भारतामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे। भारताची लोकसंख्या 130 कोटी जर मानली तर 130 कोटीमध्ये किती लोक भ्रष्टाचारी आहेत? 130 कोटीमध्ये काही 90 कोटी लोक भ्रष्टाचारी नाहीत, काही 100 कोटी लोक भ्रष्टाचारी नाहीत। सगळ्या 130 कोटी भ्रष्टाचाऱ्यांची संख्या तर किती आहे? सगळ्या 130 कोटी लोकांमध्ये भ्रष्टाचाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त 50 लाख आहे, जास्तीत जास्त 50 लाख। म्हणजे किती पट झाली सांगा? जास्तीत जास्त 50 लाख, मी लय म्हणतो आहे 50 लाख, म्हणजे एवढे सुद्धा नाहीत खरं। म्हणजे जगामध्ये दुष्ट जास्त नसतात पण दुष्टांची शक्ती जास्त असते, लक्षात। आता 50 लाख म्हणजे किती झाले? 130 कोटीचा 65वा भाग आहे ना, का चुकलं माझं? बरोबर आहे ना, 130 कोटीचा 65वा नाही, 260वा भाग, डबल झालं ना। 130 कोटीला 260 भागलं की मग अर्धा कोटी येतं ना। म्हणजे 130 कोटीमध्ये त्याचे 260वा अंश, एवढीच सगळे, एवढीशी अर्धा लाख म्हणजे काय? टक्केवारी किती झाली काढा ना, काही नाही। परंतु सगळ्या भारतावर साम्राज्य मात्र त्यांचं आहे, लक्षात ठेवा। भारतामध्ये 97% लोक 3% श्रीमंत आहेत, आकडेवारी लक्षात ठेवा। 97% लोक 3% श्रीमंत आहेत आणि 3% लोक 97% श्रीमंत आहेत। सत्ता कोणाची आहे? 3% लोकांची। जास्त कोण आहेत? गरीब जास्त आहेत ना, पण सत्ता मात्र श्रीमंताची आहे ना। आसुरी संपत्तीला एवढ्यासाठी भ्यायचं की आसुरी संपत्ती ही दैवी संपत्तीचा नाश करू शकते। उत्तम प्रकारची बासुंदी केली तर बासुंदी तयार करण्यासाठी
10-20 लिटर दूध लागतं, पण ती नासवण्यासाठी 1-2 किलोमीटर लागत नाही, फक्त मिठाचा एकच खडा बास असतो. एवढं शांत प्रवचन चाललंय, तर ते प्रवचन बंद करण्यासाठी, त्याच्यात विक्षेप करण्यासाठी फार मूर्ख माणसं लागत नाहीत. एक मूर्ख लय झाला, एक मूर्ख. नाही तर तुम्हाला वाटतंय का 100 च्या 100 करून नालायक होते? नाही, 100 च्या 100 करून नालायक नव्हते, पण त्यांचा ज्येष्ठ बंधू दुर्योधन बास, तर त्या दुर्योधनानं एकट्यानं सगळं कुळ ओढत नेलं. एक प्रसंग सांगतो आपल्याला आणि इथे या चिंतनाला सुरुवात करतो. वनामध्ये जेव्हा पांडव राहत होते तेव्हा दुर्योधनाच्या मनात असं आलं की आज नाहीतर उद्या पांडव परत येणार आहेत, त्यांचं राज्य मागणार आहेत, परत युद्ध अटळ आहे. आणि दुर्योधनाला पूर्ण खात्री होती की युद्धामध्ये आपला विजय होणार नाही, त्याला पूर्ण खात्री होती युद्धामध्ये आपला विजय होणार नाही. का होणार नाही? तर आपली बाजू सत्याची नाही हे त्याला चांगलं माहीत होतं. ज्यांची बाजू सत्याची नसते त्यांना लढण्यासाठी आवेश राहत नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यांची हे पुढारी पैसे का वाटतात? का वाटतात सांगा ना. त्यांची बाजू खरी नसते म्हणून पैसे वाटतात, त्यांना खात्री नसते आपण निवडून येऊ म्हणून. प्रचार करतील, खायाला घालतील, सगळं करतील, पण शेवटच्या 2 दिवसात त्यांचा पैसे वाटण्याचा कार्यक्रम असतो. आणि तेवढ्या पैसे वाटण्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जर त्यांना पकडून दिलं ना, तर बस त्यांची निवडणूक रद्द होते लगेच. पण आपण तेवढं जागृत पाहिजे आहे, तेवढं 2 दिवस लय महत्त्वाचे. त्यांना कुठे तुम्ही एका माणसानं पकडून द्या, पकडलं ना की मग त्यांची निवडणूकच कॅन्सल होती, इतकं सोपं असतं. पण आपण आपलं असलं आपलं असलं आपण कधी करत नाही, करायचं नाही असं अजिबात, कारण ते आपल्या सज्जनाच्या नियमात बसत नाही ना, मग आपण तसलं करायचं नाही. आपण सज्जनच राहायचं, आपण अजिबात अजिबात दुर्जन बनायचं नाही. जाऊ द्या, मला सवय असते दुसरीकडे कुठेतरी जायची. तर म्हणून त्यानं घोषयात्रेचं निमित्त केलं, तो घोषयात्रेला गेला, बरोबर अनेक माणसं घेऊन गेला पांडवांना मारायचं म्हणून. पण झालं उलटच, रस्त्यात जाताना एक तळ होतं, त्या तळ्यात ह्या सगळ्या पुराण्या आंघोळ्या केल्या. ते तळ होतं चित्रत गंधर्वाचं, तिथं होता त्याचा सेवक. त्यानं सांगितलं या लोकांना की हे तळ चित्रत गंधर्व महाराजांचं आहे, तुम्हाला याच्यामध्ये स्नान करायला परवानगी नाही. आता ऐकलं तर मुलं कसली. त्याने त्यालाच ठोकला, त्या सेवकालाच, त्यालाच मारला. तो गेला सांगत आपल्या मालकाला असं झालं. जेव्हा चित्रत गंधर्व आला तेव्हा चित्रत गंधर्वाचं आणि कौरवांचं युद्ध झालं, तर त्या युद्धामध्ये कौरवांचा पराभव झाला. नुसता पराभव झाला नाही, सगळे कौरव पळून गेले आणि चित्रत गंधर्वानं दुर्योधनाला बांधून रथात टाकला आणि तो घेऊन निघाला. आता त्याचा सेवक धावत धावत पांडवांच्याकडे आला आणि तो पांडवांना म्हटला असं असं झालंय, दुर्योधन महाराजांना गंधर्व घेऊन चाललेलं आहे असं म्हटल्याबरोबर भीमानं टाळ्या वाजवल्या. चांगलं झालं म्हणे. पण धर्मराज म्हणले नाही, हे चुकीचं आहे तुझं, हे चुकाय लक्षात. अरे आपापसात भांडताना ते 100 आणि आपण 105 आहोत, आपण 5 आहोत, पण परकाशत्रू असला तर आपण सगळे मिळून 105 आहोत. हे युधिष्ठिराचं घातकी तत्वज्ञान बरं लक्षात घ्या. सज्जनाचं घातकी तत्वज्ञान हे आहे. तर सज्जनाचं घातकी तत्वज्ञान दुर्जनाला प्रोत्साहन देतं, कधी लक्षात घ्या. खरं म्हणजे काय नडलं होतं असलं तत्वज्ञान सांगायचं, परत त्यानं तत्वज्ञान सांगितलं, अर्जुना जा बाबा आपलाच भाव आहे तो, त्याला सोडून घेऊन या, आहे का नाही गंमत सांगा लक्षात. अर्जुन गेला, अर्जुनाला पवाडात वा केला गंधर्वासी, तो तिवरे. अर्जुना चित्रगंधर्वाचा पराभव केला, दुर्योधनाला सोडलं, दुर्योधनाला घेऊन आला, दुर्योधन युधिष्ठिराच्या पुढे उभे राहिला. तर परत या साधू महाराजांना प्रवचनच केलं आणखीन त्याच्या पुढं, बाबा रे असं वागू नये, तसं वागू नये, कोणाच्या वाटेला जाऊ नये, आम्ही वनात निवांत राहिलो आहे ना, तरीसुद्धा आमची कुरापत काढायला कशाला येत असतो,
जा बाबा जा, तुझं आपलं राज्य निवांत कर बरं का, याला म्हणतात गांधीवाद बरं का, गांधी हा लक्षात आहे. आत्ता या देशाला गांधीवादाचा काहीसुद्धा उपयोग नाही, काहीसुद्धा. आत्ता या देशाला भगतसिंगवाद पाहिजे लक्षात, गांधी काहीसुद्धा उपयोग नाही. गांधीवादानं काही होणार नाही, भगतसिंगवादानंच हे पुढारी जागेवर येतील. अण्णासाहेबांचा कसा कचरा केला बघितलं ना, रामदेव बाबाचा कसा कचरा केला बघितलं नाही. रामदेव बाबा गांधीवादी, अण्णासाहेब गांधीवादी, म्हणण्याचा उद्देश असा आहे ह्याचा काय उपयोग आहे सांगा. मुलाला विनंती आहे, जन्म जम जम जमलं तर चाणक्य नीती वाचा, जमलं तर वाचा. चाणक्य नीती खास आहे, चाणक्य नीतीने सांगितलं असं नाही, पुढचा मनुष्य कसं वागतो ते बघायचं, तसंच वागायचं असं आहे. जाऊ द्या, मी सगळं सांगायला लागलो आहे आसुरी संपत्तीसाठी. तर दुर्योधनाला जा म्हणून सांगितलं, तो गेला. इतका शरमला तो, म्हणला मी ज्यांना मारण्यासाठी आलो त्यांनीच मला जीवदान दिलं, काय दुर्दैव आलं, माझ्या जिंदगीमध्ये जगण्यात अर्थ नाही. मग तो गेला, कौरव भेटले तर त्यानं सांगितलं कौरवांना, आता मी हस्तिनापूरला येणार नाही. काय येणार नाही, अरे ज्या पांडवांना मी नष्ट करण्यासाठी आलो त्यांनीच आम्हाला जीवदान द्यावं, काय जिंदगीमध्ये अर्थ आहे सांगा. आता मी इथं प्रायपेशन करेन, मरणार मी, तुम्ही सगळे निघून जा. खूप विनंत्या केल्या पण त्यांना ऐकलं, मी मरणार म्हणले तर तुम्ही निघून जा, मी अन्नपाण्याचा त्याग करणार. नाहीला झाला, सगळे कौरव शेवटी निघून गेले. दुर्योधन तिथं प्रायपेशनासाठी बसला, तो आत्महत्या करणार, मरणार होता तो, त्याला मरायचं होतं. पण त्या रात्री संध्याकाळी 12 वाजता सगळ्या पृथ्वीतली भूतं, राक्षस, खेचर, पिशाच, हाडळ हे सगळे आले. आणि त्यांनी दुर्योधनाला समजावून सांगितलं, बाबा रे असं करून चालणार नाही, या पृथ्वीवर आसुरी संपत्तीचा प्रभाव वाढलेला आहे, आसुरी संपत्तीचे लोक जास्त झाल्यात, आसुरांचं प्राबल्य झालेलं आहे आणि ते नष्ट करायचं आहे, आसुरांचा भार उतरायचा आहे. आणि आसुरांचा भार उतरण्यासाठी महाभारती युद्धाची योजना केलेली आहे. या युद्धाच्या निमित्तानं आसूर मारायच्यात आणि त्या सगळ्या मारण्याचा प्रमुख योद्धा तू आहेस, महाभारती युद्धाचा प्रमुख लीडर तू आहेस, तुझ्याद्वारा हा सगळा मनुष्य संहार होणार आहे, तू असं समजू नकोस, तू स्वतंत्र आहेस. आता पुढचा भाग नीट ऐका, तू स्वतंत्र समजू नकोस. त्यांनी सांगितलं, आम्ही सगळ्यांनी आमचा अंश काढून तुला निर्माण केलेला आहे. महाभारतातलं वाचलेलं सांगतो बरं का तुम्हाला मी, आम्ही सगळ्यांनी आमचा अंश काढून तुला निर्माण केलंय, म्हणजे आमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही तुला खरी पृथ्वीवर पाठवलंय, तू स्वतंत्र नाही, तुला हे युद्ध करावंच लागेल. या युद्धामध्ये मनुष्य पृथ्वीचा भार कमी करावाच लागेल अशी समजूत घालून मग त्या सगळ्या पिशाच्यानी रातोरात दुर्योधनावर तो हस्तिनापुरात आणून सोडला. मी का सांगितलं आपल्याला हे सगळं, सगळ्या कौरव कुळांचा नाश करण्यासाठी किती जण लागले, एकटा दुर्योधन. रावणाची सगळी लंका नष्ट करण्यासाठी किती जण लागले, एकटा फक्त रावण. रावण सोडला तर बाकी सगळे त्याला चांगले सल्ले देत होते बरं का, की बाबा युद्ध करू नकोस. त्यानं शेवटपर्यंत ऐकलं नाही. तर सांगायचं कारण असं आहे, दैवी संपत्तीचं काल वर्णन झालं, आज आपण आसुरी संपत्तीमध्ये गेलेलो आहे. तर आसुरी संपत्तीचं जास्त भीती बाळगावी. जीवनामध्ये तुम्हाला सद्गुण ग्रहण करता नाही तर चालेल, पण दुर्गुण घेऊ नका, एवढं काम करा. सज्जनासारखं नाही वागता आलं तर नका वागू, काय बरं, पण दुर्जनासारखं वागू नका. आता सांगू, दुर्जनासारखं न वागणं म्हणजे सज्जन वागणं, किती सोपं आहे. दुर्जन न बनणं म्हणजे सज्जन आहे ना, जे निषिद्ध आहे ते करायचं नाही म्हणजे विहित झालं ना. म्हणजे तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण, म्हणजे जे निषिद्ध करत नाही तो सज्जन सरळ झाला ना. म्हणण्याचा उद्देश असा, म्हणून जीवनामध्ये आता हे सांगायला नको. ज्ञानोबा राणे आसुरी संपत्तीच्या अगोदर विचारलंय, बा ही आसुरी संपत्ती सांगायची का. ज्ञानोबा राय सांगतात, डावलव्या मातंग सदन जायचे. एखादा चोर लुटारू कोण असेल ना तर लांबून दाखवावं लागतं, ते पुढचं घर आहे ना, ते लुटारूच आहे, तिथून जाऊ नका, तुम्हाला लुटेल तो, तो चोर आहे हे सांगावं लागतं. का,
त्याज्य ते त्याजावया लागी जाणावे दरी अनुपयोगी। तर या ठिकाणी आसुरी संपत्तीचे सहा दोष सांगून झालेले आहेत। आता आसुरी संपत्तीचं वर्णन चालू आहे। आता म्हणजे सहा दोष झाले, आसुरी संपत्ती म्हणजे काय, म्हणजे या सहा दोषांचं अंतरंग नेमकं काय, यांचं स्वरूप काय, त्यांचं लक्षण काय, आसुरी संपत्तीचं लक्षण सांगायचं सांगितलंय। असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदा उरनिश्वरम। जगताच्या बाबतीत त्यांचा सिद्धांत काय ते सांगतात। जगताच्या बाबतीत त्याचा सिद्धांत आहे, हे जगत असत्य आहे, बरं, अप्रतिष्ठ आहे। जगदा उरनिश्वरम हे जगत आहे ना, अनिश्वरम आहे, म्हणजे संत सांगतात तसं या जगाला कोणत्याही जेणे विश्व निर्मिले वगैरे हे सगळं खोटं आहे, बुवा लोकांचे धंदे चालण्यासाठी हे प्रमाण त्यांनी वापरल्यात, बाकी काही करणं नाही असं ते म्हणतायत। मी नव्हे, अपरस्पर संभूतम हे आपोआपच झालंय म्हणले, परस्पर परस्पर संभूतम नाही, अपरस्पर संभूतम। यतो वा इमानी भूतानी जायंती येन जीतानी जीवंती, असलं काही सुद्धा नाही। येतो शब्द काढायचाच लक्षात आहे, येतो शब्द वापरायचाच नाही तिथं, हे आपोआप झालंय असंच मानायचं। अपरस्पर संभूतम किमन्यत काम आहे तुकम, ते म्हणले या ठिकाणी कामाशिवाय दुसरं आहेच काय, फक्त हे सगळं जग कामस्वरूप आहे। काय म्हणतात ज्ञानोबर आहे का, कालच्यापेक्षा उशीर लागण्याची शक्यता आहे, कारण काल मी ओव्या भरभर सांगू शकलो आपल्याला, तरी विश्व हा अनादि ठाव। ज्ञानोबर आहे सांगतात विश्व हा अनादि ठाव आहे। येत नियंता ईश्वर रावो, इथं नियंता कोण आहे तर भगवान परमात्मा नियंता आहे, आणि तिथं रूपक केलेलं आहे, चावडी आहे। चावडी म्हणजे चवाटा, चवाटा म्हणजे ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात तिथं चावडी म्हणतात। लक्षात, पूर्वी गावामध्ये चावडी असायची, ती चावडी गावातले सगळे रस्ते एकत्र येतात तिथंच चावडी असते। तिथं चावडी म्हणजे काय, चावडीमध्ये चार म्हणजे ऋग यजु साम अथर्व, हे चार वेदाचा जो चवाटा आहे ना, हा त्या चवाट्यावर न्यावो अन्यावो निवडी वेदू, न्याय आणि अन्याय यांचं निवाडा करण्याचं काम वेद करतात। जगामध्ये चांगलं आणि वाईट याचा निवाडा करण्याचं कोणकोण करतं काम, एक भगवान परमात्मा करतात। भगवान परमात्मा सांगतात इदंतु ते गुह्यतमं प्रवक्षाम्येन स्वयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षशे शुभात। भगवान सांगतात चाचूचे नि खांडसे निवडीजे पाय पाणी खंडीजे पाय पाणी राजवंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ। भगवान सांगतात तर बऱ्या वाईटाचा निवाडा करण्याचं खास काम भगवान करतात। भगवंताच्यानंतर वेद करतात आणि वेदानंतर संत करतात। या तिघानं सोडलं तर कोणालाही अधिकार नाही, बरं वाईट सांगण्याचा अधिकार तिघांनाच फक्त आहे। तुकोबार सांगतात मी निवाडा करतो बरं का, काय उजळावय आलो, खरा खोटा निवाडा, प्रायश्चित्त देतो तुका, जातो लोका सकळा, सगळ्या लोकांना प्रायश्चित देतो पण तुकोबार, सगळ्या लोकांना, हे जे अभंग आहेत ना तुकोबारांचे, या अभंगामध्ये तुकोबारांचं खरं स्वरूप आहे, लक्षात द्या। तुकोबार सांगतात सगळ्यांना प्रायश्चित्त देण्याचं सामर्थ्य माझ्या एकट्याच्या अंगात आहे। जगामध्ये माणसं वाईट वागली तर त्यांना ब्राह्मण प्रायश्चित देतात बरं का, पण ब्राह्मणांनाही तुकोबार प्रायश्चित देतात, लक्षात द्या। तुकोबार ब्राह्मणांनाही प्रायश्चित देतात। तुकोबार सांगतात महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित्त काही देहत्याग करता नाही, महाराचा स्पर्श झाला आणि तो ब्राह्मण जर महाराव रागवला तर तुकोबार सांगतात त्या ब्राह्मणानं देहत्याग केला तरी त्याला प्रायश्चित नाही, आहे का नाही गंमत, लक्षात ठेवायचं। तुकोबारांचा काय स्वाभिमान आहे सांगा, लक्षात द्या कसं तुकोबारांचं तत्पज्ञान आपण पहा। गात्यामधला हा एकच अभंग आहे, पण या एका अभंगामध्ये तुकोबारांचा स्वाभिमान केवढा मोठा आहे, फार चिंतन केलं पाहिजे या अभंगाचं, फार चिंतन, लक्षात। तुकोबार सांगतात देहत्यागात नातळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ, ज्याचा संग चित्ती
तुका म्हणे तोते याती कोण कोणत्या जातीचा आहे याचा निर्णय तुकोबाऱ्यांनी देऊन टाकला. तुमच्या अंतकरणात जी वृत्ती आहे ती तुमची जात आहे म्हणतात. कसे अभंग आहेत तुकोबाऱ्यांचे? वेदी अन्यायी पडे. वेदाच्या मतानं जे अन्याय असेल तो निरय भोगे दंडे, तो नरकाच्या भोगानं त्याला दंडवतो. संन्यायी तो सुरवाडे स्वर्गीजी आहे. आणि संन्यायी जो असेल ना, न्याय जो वागत असेल ना, तो स्वर्गामध्ये जातो. ऐशी हे विश्वव्यवस्था, अशी विश्वव्यवस्था आहे. अनादि जे पारता इथपर्यंत काय, इथपर्यंत विश्वामध्ये जे चांगलं आहे ते सांगितलं. पण हे सगळं आसुरी संपत्तीचे लोक मानणार नाहीत. ये ते म्हणती ते वृथा अग्निजे, हे खोटं आहे हो, हे सगळं खोटं आहे. या बुवा लोकांनी आपले पोट भरण्यासाठी हे उद्योग सगळे सुरू केले आहेत. यज्ञ मूड ठकिले यागी, बरं. यज्ञ यज्ञाच्या द्वारा यज्ञ कम करणारे जे ब्राह्मण आहेत ना, ते ठकलेले आहेत बरं का. देव पिसे भरतीमालिंगी, आणि भगवान शंकर असेल नाही तर विष्णू असतील, यांच्या प्रतिमेसाठी जे पूजा करतात ते देवपिसे आहेत. आपण देवपिसे बरं का, आपण म्हणजे देवाचे वेड लागलेले बावळट माणसं आहे आपण. देवपिसे प्रतिमालिंगी नागवले भगवे योगी समाधी भ्रमे. आणि हे जे भगवे कपडे घातलेले लोक आहेत ना, म्हणजे तुम्ही नाही बरं का, नाही तर घोटाळे लक्षात येतात बरं. तुम्ही सुद्धा असला तर काही बिघडत नाही, कारण हे माझं मत नाही. हे माझं मत नव्हे, मी आसुरी संपत्तीच्या लोकांच्या मताचा अनुवाद करतोय. ते म्हणले सगळे भगवे लोक आहेत ना, हे सगळे भगवे हो समाधीचा भ्रम आहे बरं का त्यांना कोणता तरी, तर त्या समाधीच्या भ्रमानं हे सगळे नागवलेले आहेत, म्हणजे लंगोटी घालतात. बघा, सांगायचं कारण असं, हे तापुण्यानी बळे. आता आसुरी संपत्तीनं सांगितलं, काय पापुण्य काढलंय तुला डॉक्टर पापुण्य? आम्ही सांगतो तुम्हाला कोणतं पापुण्य आहे, कशाला शास्त्र उघडता तुम्ही? पापुण्य, पाप पुण्य परोपकार, पाप ते परोपकार, काय काय जोर नाही. तुकोबाऱ्यांची गाता ज्ञान असं उघडायची काय आवश्यकता नाही. आम्ही सांगतो ना तुम्हाला पाप कोणतं, पुण्य कोणतं. आपणेनी बळे भोगी जे वेटाळे, हे वाचून वेगळे आणि पुण्य आहे. आपल्या बळानं आपल्याला जे मिळतं ते आपण भोगतो ना, ह्याच्यापेक्षा आणखीन काय पुण्य हो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे भोग मिळतात ते पुण्याचेच असतात ना. तुमचंच मत आहे ना की पुण्य हे सुखासाठी असतं, पाप दुःखासाठी. मग आपल्या जीवनामध्ये सुख मिळालं, भोग मिळाले, तर त्याचाच अर्थ ते पुण्य आहे ना. याच्याशिवाय आणखीन पुण्य कोणतं आहे? ना अशक्तपणे अंगिके वेगळं वेटाळी नटके, ऐसा गादी जेवीन विषय सुखे तेची पाप. याच्या विरुद्ध सांगितलं अशक्तपणे अशिके, आपल्या अंगामध्ये अशक्तपणा आहे किंवा आपण दुसऱ्याचा प्रतिकार करण्यास समर्थ नाही, त्यावेळेला वेगवेगळ्या द्वारा आपण अनेक विषय अनेक विषय सुखाच्या द्वारा, म्हणजे विषय सुख आपल्याला मिळत नाहीत. गादी जे विन म्हणजे दुःख पावतो ना आपण, तर त्या गादी जे विन विषय सुखे, विषय सुखांत विषय. आपण समर्थ असल्यामुळे आपल्याला विषयाचा संग्रह करता येत नाही आणि त्यामुळे आपण दुःखी होतो, हेच पाप आहे ना, ह्याला पाप म्हणतात. आता म्हणलं तुमच्या दृष्टीनं पुण्य पाप कुठलं आहे सांगा, सांगा तुमचं पाप कुठलं आहे. म्हणले आमचं पाप आहे दुसऱ्याला मारणं, म्हणजे पाप आहे. अगदी बरोबर आहे. ते म्हणले प्राण घेती संपन्नाचे ते पाप जरी साचे. एखादा संपन्न असेल तर त्याचा खून करून तुम्ही संपत्ती मिळवली ते पाप आहे का नाही? अगदी बरोबर. पण लक्षात ठेवा, ते जर पाप आहे ना तर त्या माणसाचं सगळं मला मिळालं का नाही, जो श्रीमंत होता त्याला मारल्यामुळं त्याची इस्टेट मला मिळाली का नाही, ते पुण्य आहे का नाही? सगळं ऐका लक्षात येत, त्याला मारणं तुमच्या मताप्रमाणे जर पाप असेल तर त्याची संपत्ती मला मिळाली हे पुण्य फळ आहे ना. बरं, तुमचं काय म्हणणं आहे सांगा, की एखाद्या मोठ्या माणसानं दुसऱ्या माणसाचा घात करणं हे पाप आहे ना? ते म्हणले बळी आबळा ते खाये हे ते बाधित जरी होय. बलवानानं निर्बलाला सतवणं हे जर खोटं आहे, हे जर बाधित आहे, तरी मासे या कान होईल संतान. म्हणले आता माशामध्ये हा नियम आहे, मोठा मासा लहान माशाला गिळतो, म्हणजे तिथली मासे संपले का? मोठ्या माशानं लहान माशांना गिळून नदीतले मासे कधीच संपले नाहीत. दोन पायाच्या माशानं मासे गिळले त्यानं मासे संपले, लक्षात ठेवा. माशानं मासे कधीच संपले नाहीत, लक्षात ठेवा. माशानं मासे संपले नाहीत,
आपण ते मासे संपवले. अरे मांसाहारी लोक आहेत ना, मांसाहारी त्यांचा एक युक्तिवाद आहे. ते म्हणतात आम्ही जर मांसाहार केला नाही तर जगात प्राण्यांची संख्या किती वाढेल, बकरी किती वाढतील, कोंबडी किती वाढतील, आणि मग त्याची व्यवस्था कशी होईल, अशी त्यांना काळजी आहे. म्हणून या प्राण्यांची संख्या मर्यादित राहावी म्हणून आम्ही ते खातो असं त्यांचं म्हणणं आहे. असं काय नाही, तुम्ही खाता ते प्राणी वाढत नाहीत. असं न खाणारे प्राणी किती आहेत? तुम्ही कुत्रा खाता का? नाही खात. मग कुत्री वाढली का? नाही वाढली. तुम्ही डुकरं खाता का? नाही. डुकरांचं एकावेळ 12 होतात, डुकरं कुठं वाढलेत सांगा बरं. तुम्ही गाढवं खाता का? नाही खात. मग गाढवाची संख्या वाढल्या का? नाही वाढलेली. राजकारण सोडलं तर गाढवं कुठं वाढल्यात का? फक्त राजकारणामध्ये गाढवाची संख्या भरपूर आहे लक्षात. म्हणण्याचा उद्देश असा आहे, तर कुठं माशाचं निसंतन झालं आहे सांगा ना मला. आणि कुळे शोधोनी दोन्ही का लग्न करावं सांगा, सकुळीने आपली प्रजा सत्कुळी कशासाठी? आपला एकमेकाशी पदर लागला पाहिजे, कुळाचा संबंध लागला पाहिजे. कुमारेची शुभ लग्नी शुभमंगल असं म्हणून देतो. तुम्ही किती सावध झाला लगेच मला लक्षात. आपण जर एवढे सावध होतो तर भारतीय लोक किती सावध होत असतील आम्हाला प्रश्न. मेळेवेची ती प्रजा साधनी हेतू जरी, चांगली प्रजा निर्माण होण्यासाठी कुळाचा निवड करून लग्न केली पाहिजेत असं जर तुमचं म्हणणं आहे तर म्हणले सांगा कावळ्याचं लग्न कवा झालं होतं सांगा, सांगा कोंबड्याचं लग्न कधी झालं सांगा, सांगा कुत्र्याचं लग्न कुठं लागलं सांगा. तरी पशुपक्षादी जाती दया आणि त्याला किती मुलं होत आहेत आणि आपल्यापेक्षा सशक्त अगदी जन्मल्या जन्मल्या ते उठते लगेच, जन्मल्या जन्मल्या पळायला सुरुवात करते लक्षात ठेवत असं आहे. तया कोणे प्रतिपत्ती भाव केले, कुठं त्यांनी लग्न केलेत सांगा ना मला तुम्ही. चोरीचे धन आले तरी ते कोणाचे विषय झाले, म्हणजे एखाद्यानं चोरून धन आणलं तर ते विष होतं काय? अहो ते चांगलंच असतं ना. अगदी साधं उदाहरण आहे, कल्पना करा की आपण म्हणतोय, तुम्ही म्हणत नाही, आपण म्हणजे मी त्यात जातो, आपण दुसऱ्याच्या खेळातले 100 रुपये चोरले असं कल्पना करा. आपण चोरणार नाही कुणी, कल्पना करा काय बिघडतंय. 100 रुपये चोरले, त्याचे पेढे आणले, ते पेढे खाल्ले, तर चोरून आणलेले 100 रुपयाचे पेढे कडू लागतात काय? तुमचा अनुभव काय, कडू लागतात? नाहीत ना कडू लागत, अनुभव आहे का तसा? अनुभव नाही. अनुभव हो कसं म्हणता? आता अनुभव घ्या, अनुभव घ्या लक्षात. कडू लागतील का ते? वालवे परद्वार केले कोणी कोणी होय? एखाद्या माणसानं दुसऱ्या स्त्रीशी संघ केला मग त्याला काय कोड फुटलं काय? काय तर उगं सांगायला लागलाय. म्हणून देव गोसावी, तुम्ही सांगता नियामक भगवान परमात्मा आहे न दिसे, नाही चुकलं. तो धर्माधर्म भोगवी हा देव गोसावी नियामक आहे ना, आणि परत्राच्या गावी करी तो भोगी. तो भगवान परमात्मा नियामक आहे, गोसावी म्हणजे नियामक, आणि तो काय करतो, धर्माधर्माचा भोग करतो. आणि परत्राच्या गावी म्हणजे पारलौकिक जीवनामध्ये तुम्ही जसं कराल तसं तो भोगायला लावतो. ते म्हणले हे तुम्ही फक्त सांगताय, परी परत्रणा देहो. कुठे म्हणले परत, कुठं कोणी स्वर्ग बघितलाय तेवढं सांगा. लिहायचं असतं आमचे पिताजी स्वर्गवासी झाले, कुठं आहे स्वर्ग तेवढं सांगा. स्वर्गही दिसत नाही आणि देवही दिसत नाही. हे न दिसणाऱ्या गोष्टी हे का मानतात हे लोक मला समजत नाही. का मानत असेल सांगा? दिसणारं जगत मानायचं नाही आणि न दिसणारं देवन स्वर्ग मानत बसायचं. ते म्हणले आम्हाला दिसत नाही ना, न दिसे म्हणून ते वाव नाहीच. आमच्या दृष्टीने ते वावच नाही आणि करता नेमे तुमचं काय म्हणणं आहे? जे केले ते भोगावं लागेल ना. आम्ही इथं पडलो ना, आमचा देह इथं संपला तर आमचा देह संपल्यानंतर आता भोगण्यासाठी शिल्लकच करायला सांगा. करता नेमेमा ठाव भोग्यासी कोण, आता त्याला कुठलं भोग्य आहे? एक उर्वशीया इंद्रसुखी. बघा उर्वशीला, उर्वशीतलं सुख इंद्रा नाही ना. जैका का स्वर्ग लोकी तैसाची कृमी नरकी लोळच लागे. बस कि म्हणण्यात काम आहे तुकम, त्याचा अनुवाद सुरू झाला.
उर्वशा इंद्रसुखी. आता खरं म्हणजे हे तत्वज्ञान संतांचं आहे. काय म्हणतात शुकाचार्य भागवतात, काय म्हणतात, सुखमेंद्रिकम राजन स्वर्गे नरक येवच म्हणतात का नाही. पण त्यांचा भाव वेगळा आहे, यांचा भाव वेगळा आहे. लक्षात, नास्तिक काय म्हणतो, देव नाही. आस्तिक काय म्हणतो, तुकोबारा काय म्हणतात, माझे लेखी देव मेला. आहे का तुकोबारा देव म्हणतात का? तुकोबारांचं देव न मानणं वेगळं आहे, नास्तिकाचं देव न मानणं वेगळं आहे. असो, तर हे सांगतात काय, तैसाची कृमी तसाच, जसा इंद्र उर्वशीला तिकडे स्वर्गात कुठेतरी पलंगावर भोगतोय, तसाच गटारातला जो नरकातला किडा आहे ना, तो सुद्धा तो नरकातला किडा त्या नरकामध्ये त्याच्या पत्नीचा भोग घेतोय ना. म्हणून नरक स्वर्गू, नरक असेल का स्वर्ग असेल, नवे पाप पुण्य भागू, हे पाप पुण्याचे भाग नाहीत, जी दोई ठाई सुख भोगू कामाचा चितो. अहो नरकात असलं तरी तो किडा सुख भोगतोय ना, प्रश्न तिथं सुख आहेच ना. दोन्ही ठिकाणी कामाचाच भोग आहे, या कारणे कामे. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की सगळं जगत हे काम हेतुक आहे, म्हणजे सगळ्या जगाला काम हाच एक मेन हेतू आहे. या कारणे कामे स्त्री पुरुष मे मिळती तेत जन्मे आगवे जग. त्यामुळं कामाचा संचार होऊन, कामाचा विकार निर्माण होऊन, स्त्री आणि पुरुष यांचा संयोग होतो आणि सगळं जग तिथं निर्माण होतं. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागे पैसे पाठी परस्परे द्वेषे कामची नाशी. जो जो आपल्याला अभिलाषा निर्माण होती ते स्वार्थासाठी आपण ते संपादन करतो, त्याचं पोषण करतो. पाठी परस्परे द्वेषे कामची नाशी, आणि एकमेकाच्या द्वेषानं कामच त्याचा नाश करतो. एवं कामा वाचुनी काही जगा मूळची आन नाही. म्हण का जगाला कामाशिवाय काही मूळ नाही. ऐसे बोलती पाही असुर गाते, असे ते असुर. आता असो हे किडाळ, भगवान सांगतात काय सांगू तुला जास्त, बोली न करू पगळ. कशाला पगळपण लावायचा, सांगताची सपोल होतसे वाचा. हे बोलताना सुद्धा वाचेला आपल्या शीन झाला बरं का, लक्षात ठेवायचं. सफोल होत असे वाचा, आपली वाचा निष्फळ झाली. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदे, आपली वाचा निष्फळ झाली ना, त्याच्यासाठी प्रायश्चित्त घ्यायचं, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटलं काय प्रवचन संपलं काय, तुम्हाला असं वाटलं बहुतेक मी एवढंच वाचून आलं आहे का, नाही वाचलेलंच नाही. आता काय करता, जे सुचेल ते सांगायचं. ज्ञानो बऱ्या, आता गुरु भेटता नाव घेऊ, तेने वाचे प्रायश्चित देव. म्हणून कीर्तनामध्ये सुद्धा ज्यावेळेला तुम्ही दुष्टाचं वर्णन कराल ना, त्याच्यानंतर मोठ्यानं पुंडलिक वरदा म्हणत जा बरं, लक्षात द्या. त्याच्यानंतर विठ्ठल 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 भजन घेत जा. कशासाठी घ्यायचं, दुष्टाचं वर्णन करून आपल्या वाचनाचे क्षीण झाला त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं. एताम दृष्टीम वष्टभ्य, हीच दृष्टी आहे बरं का त्यांची, कोणाची, त्या असुर लोकांची. नष्ट आत्मानो, ते आत्मनष्ट आहेत, म्हणजे अंतःकरण भ्रष्ट झालेलं आहे. अल्पबुद्धया, त्यांची बुद्धी कमी आहे बरं का. प्रमोअंत्य उग्र कर्माण, ते सगळे उग्र कर्म म्हणजे अहिंसक हिंसक कर्म, वाईट कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतात. क्षयाय जगतो हिता, जगताच्या अहितासाठी आणि जगताच्या क्षयायासाठी. जगत हा क्षयाय, जगत हा अहिता, दोन्ही लक्षात ठेवा. यात अहित आहेत, जगताचं अहित करणारे आहेत, ह्या जगताचा नाश करण्यासाठी ते प्रवृत्त झालेले आहेत. बरं, लादेन संपला बरं का, लादेन संपला, पण त्याची परंपरा संपलेली नाही. तुम्हाला वाटलं अजून, अजूनही जगावर टांगती तलवार आहेत. कशाची, क्षयाय जगतो हिता, हे अहित करणारे लोक जगताचं क्षय करण्यासाठी टपलेले आहेत. आणि ईश्वराची अखंती नुसतीयाची करिती चाती, हेही नाही चित्ती निश्चय एको. फक्त ईश्वराच्या विरुद्ध पण नुसती चाती करता, खंती म्हणजे ईश्वराची खंती. याचा अर्थ असा की यांना काय वेदाते मनेमध्येही सवती झाली, ती होवे आय पुढील एखाद्यास. ईश्वराची खंत म्हणजे दयाच्या कुळी चिंता ही न बरं का,
ईश्वराची खंत म्हणजे कशाला हे कारण असताना ईश्वर निर्माण केलाय उगत ईश्वराचं मध्यंतरी मानले कारण असताना नुसत्याची कर्तीचा ती हे नाही एवढंच नाही बरं का एवढा त्यांच्या चित्तात एक निश्चय नाही किंबहुना उघड आगी लावणी पाखंड अंगी हे हे लोक उघड उघड अंगामध्ये पाखंडीपणा लावतात नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी आणि त्याने आपल्या जीवामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये नास्तिकपणाचं हाडच रोवलं नास्तिकपणाचं हाड रोवलं म्हणजे काय आपण एखाद्याला म्हणतो हे आहेत ना हे हे हाडाचे वार करायचे बघा हाडाचे असं म्हणतो ना याचा अर्थ असा की ते हाडानं वार करेत म्हणजे त्यांचं हाडसुद्धा वारकरीच आहे असं त्यांना म्हणायचं असतं हाड रोविले जगी ते वेळी स्वर्गाला जी आदरू आता त्यांच्या दृष्टीनं स्वर्गासाठी यज्ञ करायचे नाहीत का नरकाचा आडदरू किंवा नरकाचा आपल्याला भोग येईल असला कोणताही त्यांना आढळ नाही या वासनाचा अंकुरू जळून गेला आपल्याला नरक येईल पण वाईट करू नये हेही नाही स्वर्ग मिळवायचं आहे म्हणून चांगलं करावं हेही नाही सगळा तो वासनाचा अंकुर जळून गेला मग केवळ हे देह खोडा या देहाच्या खोड्यामध्ये आता खोडाच नाही बरं का जुन्या काळामध्ये खोडा होता आणि तो लाकडी होता लाकडी खोडा आणि तो असा गळ्यात अडकवला जायचा लाकडी खोडा असा जुन्या काळात खोडा होता तो त्याला खोडा म्हणायचं देहरूपी खोड्यामध्ये आमेद्देव दकाचा बुडबुडा तर त्यामध्ये हे सगळं आमेद्यानं हेच उदक आहे म्हणजे चुकीचं आहे ना हे सगळं चुकीचं याचा बुडबुडा विषय पंकी सुहाडा बुडाले गा कसं रूपक आहे पहा देहरूपी खोड्यामध्ये आमोदकाचा बुडबुडा त्यामध्ये विषय पंकी सुहाडा बुडाले जे बरं म्हणजे अपवित्र असलेल्या अशा या बुडबुड्यामध्ये विषयाच्या चिखलामध्ये बुडले बरं का जे आटावे होती जळचर बरं ते डोही मिळती ढिवर आटावे म्हणजे संपावे असा अर्थ बरं का जर एखाद्या जलाशयातले मासे संपावेत असं ठरलं तर डोही मिळती ढिवर ढिवर म्हणजे दोन अर्थ आहेत एक ढिवर नावाचा पक्षी आहे आणि ढिवर म्हणजे कोळ्याच्या जातीला ढिवर म्हणतात तर ते सगळी ढिवर एका ठिकाणी येतात का पडावे होय शरीर ते रोगावं देऊ किंवा जळचर आटायचं असेल म्हणजे भाषे संपायचे असतील तर ढिवर एकत्र येतात शरीर पडणार असेल तर रोगाचा उदय होतो उदय नाही उदयजने केतूचे जैसे पर विश्वा अनिष्टोद्देशे जगाचं अनिष्ट व्हायचं असेल तर केतूचा उदय होतो बघा पूर्व दिशेला केतू दिसतो अलीकडे लई दिवस दिसलेला नाही म्हणजे माझ्या लहानपणी मी बघितलेलं मला चांगलं आठवतंय तेव्हा माझं वय किती होतं आता मला सांगता येणार नाही बहुतेक तरी 10-12 वर्षाचा मी असेन तर मी 10-12 वर्षाचा असताना म्हणजे 1964-65 सालाची गोष्ट आहे त्यावेळेला मी आमच्या कराड शहरामध्ये असा पूर्वेला धूमकेतू रोज पहाटे दिसायचा लोक म्हणायचे धूमकेतू आहेत ते लक्षात ठेवायचं मला वाटते त्याच्यानंतर म्हणजे आता जवळजवळ 50 वर्ष झाली पण 50 वर्षात परत धूमकेतू दिसलाच नाही प्रत्येक गावात धूमकेतू भरपूर झाल्यामुळे आता स्वतंत्र दिसायचे काही कारण काय लक्षात येतं प्रत्येक गावात भरपूर झाले ना कुठं आलं उदय जेणे केतूचे जैसे धूमकेतू उगवला तर विश्वाचं अनिष्ट होणार आहे जन्मते ते तैसे लोकाटो तसं लोकांचा क्षय होणार आहे असं जर ठरलं तर या आसुरी लोकांचा प्रादुर्भाव वाढतो विरोले या अशुभ फुटती तैते कोंब पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते विरोले या अशुभ फुटती ते कोंब म्हणजे काय केलं माहिती आहे का जमिनीमध्ये अशुभच पेरलं जसं आपण धान्य पेरतो तसं जमिनीमध्ये अशुभ पेरलं आणि त्या अशुभाला कोंब आले बरं का अशुभाला अंकुर आले ते अंकुर कुठले हेच हे आसुर संपत्तीचे लोक आहेत ना ते हेच आसुर लक्षात ठेवा मला वाटतं अशी ती कोवी आहे 9व्या अध्यायात आता पहिल्यापासून सुरुवात करावं लागेल दयाचे चोकटे मानसी म्हणा पुढं बरोबर आहे माऊलीं बरोबर सांगितलं
जे परिणाम निघाले, जे धैर्य मंडपाचे, जे आनंद सबरी कुंभ चुबकळोनी भरले, माऊलीसारखी माणसं प्रवचनात असली ना तर अजिबात भ्यायचं नाही कधीसुद्धा. का भ्यायचं नाही? जिथं थटल तिथं लगेच ऐकणे. याला म्हणायचं जिवंत ज्ञानेश्वरी, याला म्हणायचं जिवंत गाथा. भोसरीकर माऊलीचा गाथा जिवंत होता, त्याच्यानंतर कदम माऊलींचा गाथा जिवंत आहे. कदम माऊलीची ज्ञानेश्वरी जिवंत आहे. तसं तर आम्ही बी कीर्तनात कधी कधी सांगतो की आम्ही गाथा पाठ केला आहे, पण ते खोटं आहे, खरं नाही लक्षात. गाथा पाठ केला आहे पण जिवंत नाही आमचा. कार्यक्रमाच्या नादात मरून गेला तो, काय प्रश्न नाही, असू द्या. तर ते बरोबर, माऊलीसारखी माणसं प्रवचनात असली तर कधीसुद्धा भ्यायचं नाही. कुठं थटल ते लगेच सांगतात, आणि तशी नसली तरीसुद्धा भ्यायचं नाही. आम्ही आळंदी पंढरीमध्ये प्रवचन करताना कधीच भीत नाही. थटलं की लगेच सांगणारी माणसं विद्वान असतात ना, खेडेबाजू भीत नाही का, तिथं कुणाला अक्कलच नसते काय भ्यायचं. आम्ही सांगत ते प्रमाण प्रश्न. एकदा दोनदा माझ्याकडून अशी चूक झाली, मी अभंग घेतला कीर्तनाला आणि शेवटचं चरण वेगळंच वापरलं. काय मला सांग, आसाराम महाराज वेगळंच घेतलं शेवटचं चरण, मलाही माहीत नाही. कीर्तन झालं मला म्हणून सांगायला म्हणतात त्या शेवटचं चरण हे आहे का नाही. मग कळालं की आपलं चरण चुकलं होतं. अभंग सांगतो ना तुम्हाला कोणता येतो. अभंग आहे, करावा संकोच चित्ताची बहुता, होय ते बहुता सुख केजे. त्याचं तिसरं चरण आहे, रुसावे फुगावे आपुलिया वरी, उरला तो हरी सकळी. मी मला लक्षातच येईना लवकर तिसरं चरण. मी दाबून चरण घेतलं आणि का रुसावे न लगे बहुता. पण कोणी मला विचारलं नाही की चरण चुकलंय म्हणून, लक्षात ठेवायचं. त्यामुळे काय घाबरायची कारण आहे सांगा. आणि हां, तर अशुभ पेरलं त्याचे जे कोंब येतात ना, ज्ञानोबा माऊली म्हणले परिणामा निघाले कोंब, धैर्य मंडपाचे स्तंभ. तर अशुभाची पेरणी केली की त्या पेरणीला जे अंकुर येतात ना, त्या अंकुर म्हणजे हे सगळे मूर्तिमंत जिवंत लोक. पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते बघा. ज्ञानोबा सांगतात चला कल्पतरूचे आरव. सज्जन कसे आहेत? चालते बोलते कल्पतरूचे सागरात. बरं, चला कल्पतरूचे आरव, हे चालते बोलते कल्पतरू आहेत. दुर्जन कोण आहेत? दुर्जन म्हणजे चालते बोलते कीर्तिस्तंभ आहेत ते. कशाचे कीर्तिस्तंभ? पापाच्या कीर्तीचे स्तंभ, चालते जिवंत. आणि मागा पुढा जाळणे, आगीला बाकीचं काय कळतं सांगा. आग लागल्यानंतर एक सर सगळं जाळूनच टाकते ना, वाचून आगी काही नेणे. मागं पुढं सगळं जाळून टाकण्याच्या पलीकडे आगीला काही कळत नाही. तैसे विरुद्धची एक करणे भलते या. बास, कोणाच्याही विरुद्धच वागायचं एवढं एकच भांडवल त्यांच्याकडं आहे. परितेची गा करणे आदरती संभ्रमे जेणे, तो ऐक पार्था म्हणे श्रीवासू. भगवान सांगतात हे त्यांचं जे करणं आहे ना, ते कशा आदरानं करतात ते काय येतात. ते म्हणले काम माश्रित्य दुष्पूरम. बरं, म्हणजे आणि कामाचा दुष्पूर असलेला असा जो काम आहे ना, म्हणजे दुस्तर असणारा, त्याचा आश्रय केला. दंभ मान मदान विताहा, ते दंभ आणि मान आणि मद. दंभ मान आणि मन, मद आणि माद आणि मद, काय मान आणि मद यानं युक्त असणारे मोहात गृहित्वा असद्ग्रहान. बरं, मोहाच्या द्वारा हे ग्रासलेले आहेत असद्ग्रहान. ग्रहान असद्रूपी ग्रहानं त्यांना ग्रासलेलं आहे. बरं, लक्षात आहे. प्रवर्तन्ते अशुचिव्रता हा, त्यांचं वर्णन अशुचिव्रता हा म्हणजे अशुभ वागणं, अपवित्र वागणं हेच त्यांचं व्रत आहे. बरं, अशुभ वागणं म्हणून. अरे, दशक्रियेला गेला, जाऊन आला, म्हणलं आंघोळ बिंघोळ आहे, आपण आंघोळ कधी करत नाही, वाडा जेवायला. उलट मग ते अशुभ वागणं हे त्यांचं भूषण असतं. ज्ञानोबाच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर भूषणाची अंगी लेणी मिरवी, ते मिरवतात जास्त लक्ष. पंढरपूरचे काही फडकरे आहेत, मला बघितलं की तंबाखू खिशातनं काढतात मुद्दाम. काल आसाराम महाराज म्हणले मला तुमचं फडकऱ्यांचं चांगलं, म्हणलं अजिबात नाही, तुमचा गैरसमज आहे. मी भोड बघितलो ना की तंबाखू खिशातनं काढून चोळतात मुद्दाम. बघू आपल्याला काय म्हणतोय म्हणून. ह्याला काय म्हणायचं?
अशुची व्रत आहे का नाही सरळ, त्यांचं व्रतच आहे. या लोकांचं व्रतच आहे की अपवित्र वागणं. आता काय करावं सांगा. तरी जाळ पाणी न भरे. जाळीमध्ये कधी पाणी भरतं का? न भरे. आगी इंधनानं पुरे. अग्नीला इंधन पुरतं का? नाही पुरणार. तया दुर्बराचे धुरे बोकाळुजो. असे जे दुर्बर आहेत ना, या दुर्बरामध्ये धुरे आहेत, श्रेष्ठ आहेत. असा जो भोकाळ आहे ना, त्याचं नाव आहे काम. काय ज्ञानोपाय बोलता तो. कधी असं ज्ञानेश्वर वाचताना कधी डोक्यात येत नाही. खरोखर सांगतोय, आपण ज्ञानेश्वर वाचताना वव्या आणि वव्या नुसत्या वाचल्या जातात, चेहऱ्यापुढे दुसरंच काहीतरी असतं आमच्या. तसं ते प्रत्येकाचे असतं, तुमच्या कोणाच्या कदाचित नसेल. आम्ही तुम्हाला मानू नाही असं नाही, पण मी तर ज्ञानेश्वर वाचताना ज्ञानेश्वरी बाहेर कुठेतरी लांब फिरत असतो. ओव्या तर मुखातून जातात, चित्त कुठं असतं? तया दुर्बराचे धुरे भुकाळू जो. जसं जाळ पाणी न भरे. जाळ पाण्यानं कधी भरतं का? कधीच भरणार नाही. किती पाणी टाका बरं, आगीला इंधन पुरतं का? कधीच पुरत नाही. तसा दुर्भर म्हणजे काम कसं आहे त्याप्रमाणे दुर्भर आहे. भुकाळू जो, इतका जो भुकाळू आहे. तया कामाचा ओलावा, त्या कामाचा ओलावा जीवी धरूनही पांडवा त्याने आपल्या जीवामध्ये धरला. दंभ मानाचा मेळावा मेळविती. दंभ आणि मान यांचा संग्रह ते करतात. मातलिया कुंजरा आगळी झाली मदिरा. हत्तीला दारू पाजतात का नाही मला काही माहीत नाही, परंतु ज्ञानोपाय सांगतात मात्र की अगोदर उन्मत्त झालेला हत्ती आणि त्यात आणखीन त्याला दारू पाजली. पाजत जे असतील माणसाचं काहीच सांगता येत नाही. बैलाला पाजतात का नाही त्याच्यावर अनुमान करा ना. बैल दारू पितो का? बैल कधी दारू पित नाही. बैलाला पाजतात का नाही? हे गाडीचे शर्यतीला जे बैल पळतात ना, त्याला दारू पाजतात. पळण्यासाठी झुंजेच्या बैलाला दारू पाजतात. त्यानं उन्मत्त होऊन पळावं म्हणून बरं. गाडी पळवणाऱ्यांनी एक युक्तिवाद केला, महाराष्ट्र शासनानं गाड्यांच्या शर्यतीला बंदी केली ना, कारण त्यामुळे जनावराचा हाल होतं म्हणून. त्याच्यावर गाडीची शर्यत करणाऱ्या लोकांनी असा युक्तिवाद केला की गाडीच्या शर्यती जर बंद झाल्या तर आहेत ही बैलंसुद्धा न याला जातील कत्तलखान्याकडं. निदान म्हणले आमच्यामुळे कत्तलखान्यापासून वाचतायत ना, असं काय करताय? काय युक्तिवाद भारी आहे बघा लक्षात. काय युक्तिवाद आहे सांगा. ते म्हणले आम्ही त्यांना घेतो म्हणून ती तर वाचतात, नाही तर ती सुद्धा कत्तलखान्याकडे जातील. सध्या फार वाईट अवस्था आहे महाराज, तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे गाई बैल मरणार नाहीत, पण शेतकरीच नालायक झालाय. अतिशय झपाट्याने शेतकरी सगळे विकतो. कोणत्याही शेतकऱ्याच्या दारात जाऊन कोणताही कसाई जबरदस्तीनं गाई बैल नेऊ शकत नाही. फिरतात ते, फिरत नाहीत असं नाही. आमच्या भागात सगळीकडे फिरतात आणि जाऊन विचारतात एखादं जनावर विकायचं आहे का, विचारतात मुद्दाम. मग गावातले लोक ओळखतात हे कसं आहे म्हणून. काही काही ठिकाणी मारतात त्यांना, काही काही ठिकाणी बोलतात आणि देऊन टाकतात. मग म्हणजे आता कसाही गावोगावी फिरू लागलेले आहेत गाई गोळण्या करण्यासाठी. पण शेतकरी लय नालायक आहे हो, भयंकर नालायक. का त्या शेतकरी गायच्या बाबतीत का मूर्ख झालाय कोणाला? सध्या तुम्हाला शेतकऱ्याला सावध केलं पाहिजे. कीर्तन करायला विनंती आहे. कीर्तन संपताना गावातल्या लोकांना शपथ द्या, गायीची शपथ द्या त्या लोकांना. आणि त्यांना सांगा की गायीची शपथ, गायीची नाही त्यांच्या मुलाबाळाची शपथ द्या. आणि त्या सांगा मुलाबाळाची शपथ घेऊन सांगतो की गाय विकणार नाही. त्याशिवाय ही जात जागेवर ना लक्षात. शेतकरी मूर्ख झालाय हो, अति मूर्ख झाला. आणि शेतकरी मूर्ख झाला नाही. मी काल सांगितलं मग जैविक तंत्रज्ञान, हे जैविक तंत्रज्ञान जर आता घुसलं ना तर आणखीन शेतकरी बळावर होणार आहे. जैविक तंत्रज्ञान याचा अर्थ असा आहे की एखाद्या फळाची किंवा एखाद्या भाजीची एक पेशी काढायची, एक पेशी क्लोनिंग होतं ना, क्लोनिंग. त्या क्लोनिंगच्या धर्तीवर त्या पेशीचा डेव्हलप करायची आणि त्या पेशी डेव्हलप करून मग एका कोबीच्या रोपाला जर एक गड्डा लागत असेल तर मग 10-20 गड्डे लागतात. त्याचं नाव जैविक तंत्रज्ञान. भयंकर. या सगळ्यांचा अभ्यास मी बारकावून करतो, परमार्थाचा अभ्यास कमी करतो. मी लक्षात, लोकांना जो धोका आहे तो सांगण्याची आवश्यकता आहे. लोकांना सावध केलं पाहिजे. एकदा का शेतामध्ये भाजी वाढू लागली तर हा शेतकरी आणखीन बावळट होणार आहे, आणखीन बावळट.
आणखीन मूर्ख बनेल, त्याला फक्त उत्पन्न जास्त पाहिजे ना. पण ती जी भाजी आहे, ती जी फळं आहेत ना, ती जर फळं खाल्ली तर माणसाला असंख्य दुर्धर रोग होत आहेत. याचा प्रयोग परदेशामध्ये केला, अमेरिकेमध्ये केला, इंग्लंडमध्ये केला, तो फसला, त्यामुळे लोक रोगी झाले. आणि तो फसलेला प्रयोग अमेरिकेच्या नेहमीच्या पद्धतीनं भारतात ढकलायचा, ही अमेरिकेची नेहमीची पद्धत आहे. भारत हा अमेरिकेचा गुलाम आहे, भारत स्वतंत्र देश नाही. मनमोहन सिंग भारताचा पंतप्रधान नाही, मनमोहन सिंग अमेरिकेचा नोकर आहे, लक्षात ठेवा. तो जेवढं बोलतो ना तिकडं तसं बोलतो, प्रश्नच नाही. आता पवार साहेबाबरोबर बोललो असतो पण तुम्हाला रागीण म्हणून बोलत नाही, घोटाळा आहे लक्षात ठेवा. फार वाईट आहे, फार म्हणजे फारच वाईट आहे. मला वाटते प्रवचन थांबवावं, तेच सांगावं. कुठनं गेलो मी? मातली अकुंजरा. हत्तीला दारू पाजली ना, आगळी तैसा मधाचा ताठा तो जरा चढता अंगी. बरं, असा मधाचा ताटा आला ना तर असा अंगामध्ये चढला, आणि आग्रहा तो चिठाओ. त्याचप्रमाणे आग्रह तोच आहे, वरी मौड्या ऐसा सावाओ. मौड्य म्हणजे मूर्खपणा, मूर्खपणासारखा आणखीन आपल्याला पाठबळ आहे. मग काय वाणू निर्वाह निश्चयाचा. आता त्यांचा निश्चय काय सांगू पारता तुला? जिही परोपताप उघडे, ज्यामुळे लोकांना ताप होतो. परावा जी वरगडे, दुसरे जीव मरतील तीही कर्मी होणे गाडे जन्मवृत्ती. ती त्यांची जन्माची वृत्ती होती की त्याच कर्मामध्ये ते प्रवृत्त होतात. दुसऱ्यांना ताप व्हावा, दुसरे जीव आपल्या कामामध्ये रगडले जावेत, मग आपुले केले फोकारे ती. आपण जे केलंय त्याचा फुत्कार करतात आणि जगात ते धिक्कारती, आणि जगाचा धिक्कार करतात. दाही दिशी पसरती स्पृहाजाळ, त्यांचं जे इच्छा आहे ना त्या इच्छेचं जाळ सगळ्या दाही दिशेला पुरवतात. सगळं जग घेण्याचा प्रयत्न करतात, जग घेण्याचा. केवढे श्रीमंत लोक आहेत राजकीय लोक, राजकीय लोक किती श्रीमंत आहेत सांगा. केवढा पैसा त्यांच्याकडे आहे, राजकीय लोकांकडे किती पैसा आहे हे तुम्हाला माहीतसुद्धा नाही, तुम्हाला आपण कल्पनाही करू शकणार नाही इतका पैसा त्यांच्याकडे आहे. काय आपली कल्पना असेल सांगा? आपली कल्पना 22 कोटी? नाही 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 नाही, 22 कोटी तर त्यांच्या निवडणुकीमध्ये जातात वाटण्यासाठी. सहज, बरं, सहज बोलता बोलता गोपीनाथ मुंडे बोलले का नाही? सहज बोलता बोलता 8 कोटी गेले, कसे सापडले बरोबर तडक्यात? 8 कोटी खर्च केला होता का तुम्ही? आता त्यांच्यावर गंडांतर आलेलं आहे, त्यांनी लगेच सांगून टाकले दुसऱ्या दिवशी. मी सांगितलं बाकीचे सांगत नाही तेवढाच फरक आहे म्हणले बाकीना, तर बाकीच्यांनी तेवढंच खर्च केलेलं आहे. एवढे पैसे खर्च करतात का नाही सांगा? मग हे जर निवडणुकीमध्ये सहज 22 कोटी खर्च करतात तर यांच्याकडे पैसे किती असतील सांगा? राजकीय लोकांच्याकडे पैसे किती आहेत? तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मे कशा, इतके पैसे आहेत. याच्यातले एक उदाहरण सांगतो. माधवराव शिंदे मध्य प्रदेशचे, माधवराव शिंदेचेच वंशज, ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला एका हॉटेलात उतरले आणि हॉटेलमध्ये राहिले, रात्रभर राहिले असतील. आता ते इंग्लंडचं हॉटेल परत व्ही आय पीनं काय त्याचा दर तसाच असेल की हो? आपल्याला काय त्याची कल्पना आहे ती करतो म्हणा. 2-3 रुपयाची भजी खाणारी माणसं आपण, तर ती भजी खाणारी माणसं याच्यात नसतील. आता कोण आपण खातो भजी? आपल्याला त्या भज्याच्या प्लेटचा किती दर तोही आम्हाला माहीत नाही सध्या. कोणाला माहीत? आता आपला काय संबंध कधी येतच नाही त्याच्याशी. तरी एका रात्रीचं बिल 4-5 लाख रुपये नक्की. ते विमानानं गेले, विमानानं ते सकाळी उठून निघाले, आणि निघाल्यानंतर त्याने आपल्या पीएला सांगितलं बिल भागवा, बिल भागवा म्हणून सांगितलं. ते बिल भाग काउंटरवर गेले, म्हणजे काय बिल झाले? त्यांनी नमस्कार केला, बिल नाही. म्हणजे बिल नाही? अहो बिल का नाही? का बिल नाही? त्यांनी सांगितलं साहेबांना बिल नाही. साहेब परत आले, म्हणले बिल का नाही? कारण काय सांगा ना? ते मॅनेजर म्हणला साहेब माफ करा, हे हॉटेल तुमचंच आहे. याला म्हणायचं तुझ्या नामाचा आहे महिमा तुझं नकळे.
आपण कोणत्या कोणत्या जमिनी घेतल्या ते शरणबाबांच्या ध्यानात बी नसेल आता लक्षात ठेवा. आपलं गाव कुठलं कुठलं आपले काय त्यांना आठवत बी नसेल. स्पृहा जाळ हे सगळं इच्छेचं जाळं असं पसरलंय सगळं. ऐसे रेगा आटोपे थोरिवे आणि ती पापे अशा आवेशानं ते पाप मोठेपणाला आणतात. धर्मदेनू कुरपे सुटले दैसे. ज्ञानवर उदाहरण दिले धर्मधेनू म्हणजे आपण ओळू सोडलेली गई जाणी गई. धर्मधेनू खुरपे सुटले जायचे ते जसं जिसल ते खातच राहतं जनावर त्याप्रमाणे. चिंताम परिमेयांच मग ती चिंता आहे ती बारकी नाही अपरिमेयाम चिंता म्हणजे केवढी मोठी चिंता त्या चिंतेला हे नाही मर्यादा नाही. प्रलयांताम उपाश्रिता प्रलयांताम उपाश्रिता म्हणजे प्रलयाच्या अंतापर्यंत कामोपभोग परमा कामाचा उपभोग हेच ज्यांचं श्रेष्ठत्व आहे असे असणारे एतावदिति निश्चिता बरं एतावत असं हे निश्चित असं ते म्हणतात. याची एका आयती तयाची या कर्म प्रवृत्ती बरं याच एका साधनाने ते त्या कर्माला प्रवृत्त होतात. आणि जीनिया ही परवती वाहती चिंता जन्माच्याही पण इकडे चिंता वाहतात. जन्मपर्यंत नाही जन्म संपला तरी चिंता वाहतात. नाहीतर मग दशक्रियेला माणसं थांबली असते का कावळा शेवा म्हणून का थांबतात. चिंता शिल्लक राहिलेली आहे ना. पाताळाहुनी निम्न जिएचे उंची साने गगन त्यांची खोली जर पाहिली त्यांच्या चिंतेची खोली पाहिली म्हणजे कोणत्याही पदार्थाचं घनफळ कसं मोजतात लाबी गुणिले रुंदी झालं का हा लांबी गुणिले रुंदी म्हणजे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे घनफळ. ज्ञानोपाय सांगतात यांच्या चिंतेचं घनफळ किती आहे बघा. पाताळाहुनी निम्न यांची चिंता पाताळाच्याही खाली गेलेली आहे. जिएचे उंचे साने गगन उंच किती गेलेले स्वर्गापेक्षा गगनापेक्षा उंच गेलेले आलं का नाही प्रमाण तुकोपर्यंत बरोबर. खालता सप्त ही पाताळा वरती स्वर्गावरून दिसाळा जे भगवंताचं वर्णन ते त्यांच्या चिंतेचं वर्णन जे पाहता त्रिभुवन अणूही नाही. ज्याची चिंता पाहिली ना तर त्रिभुवन म्हणजे अणूसुद्धा नाही एवढंसुद्धा नाही त्रिभुवन त्यांच्यापुढं काहीच नाही. ते योगपटाची मौनी इथं पाठभेद आहे बरं का डॉक्टर इथं पाठभेद आहे. ते योगपटाची मौनी इथं पाठ दिला पाठभेद झाला भोगपटाची मौनी पण मला आवडलेला पाठ चांगला येतो भोगपटाची मौनी. जे योगपटाची मौनी आसुरी संपत्तीचं वर्णन चाललं आहे ना मग आसुरी संपत्तीमध्ये योगपट हा पाठ बरोबर नाही भोगपट हा पाठ बरोबर आहे. काय काय पाठ आहे आमच्या ज्ञानेश्वरमध्ये योगपट योगपट हाच पाठ आहे पण आपला मी वैयक्तिक स्वीकारलेला पाठ आहे भोगपट. लक्षात एक ओवी घ्या नाही तुम्हाला कोणी वाईट वाटून देऊ ना. जे त्वगस्ती गवसनी बोडा स्थूलबुद्धी नव्या देत आहे ना तिथं तुमचा पाठ आहे अगस्ती गवसनी बोडा मुडा चुकीचा पाठ आहे तो वाईट वाटून देऊ नका तो पाठ चुकीचा आहे. त्वगस्थी त्वगस्थी म्हणजे त्वग आणि अस्थी म्हणजे ज्यांची बुद्धी फक्त शरीराची अस्थी आणि हाड यांच्यापुरतीच थांबलेले त्वगस्थी गवसनी मुढा स्थूलबुद्धी. आता स्थूलबुद्धी हा शब्द वापरला तर त्याला त्वगस्थी हाच पाठ बरोबर बसतो लक्षात ठेवा. तसे इथं भोगपटाची मौनी हा पाठ अधिक चांगला आहे. आणि बरेचसे पाठ आहेत पाठभेदाचं चांगलं चिंतन झालं पाहिजे आहे पण आपण तसं ते करू शकत नाही. खरं म्हणजे जे परंपरेनं चाललेलं आहे ते चालवलं पाहिजे त्यात प्रश्नच नाही. मी सांगितलं ना आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये हाच पाठ आहे योगपटाची मौनी पण मला आवडलेला पाठ आहे भोगपटाची मौनी. बरं काय आमच्यात आहे काय हो खाली दिलं आहे की ह्याच्यात दिलं आहे ना आपण खाली पाठभेद दिलेला आहे जे भोगपटाची मौनी. बरं मौनी जी आता मौनी शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का मोदनी. भोगपटाची मौनी म्हणजे भोगरूपी पट म्हणजे वस्त्र आहे ना त्याचं माप असं समजा. जीवी अनियम चिंतवणी
जे सांडू नेणे जीवामध्ये अनियमित चिंतवणी म्हणजे अमर्याद. आपल्या जीवामध्ये अनियमित चिंतवणी भोगभटाची मौनी हे चिंतेकडे लावायचं चिंतेकडं. जीवी अनियम चिंते सांडू नेणे मरणी वल्लभा जैसी. अरे बापरे, म्हणजे अमर्याद चिंता. या अमर्याद चिंतेसाठी नवमारेनी दृष्टांत कुठला केला माहिती आहे का? नवमारे दृष्टांत केला महासतीचा. सांडू नेणे वरणी वल्लभा जैसी, म्हणजे वल्लभा म्हणजे पत्नी, मरणांती सुद्धा आपल्या पतीला सांडत नाही. तैसी चिंता अपार वाढविती निरंतर. जीवी सोनी आसार विषयाधिक. जीवामध्ये आसार असणारे विषयाधिक बास त्यांचीच प्रतिष्ठा करून हे चिंता वाढवतात. आता त्यांचं कसं वागणं आहे सांगा बरं. विषय आलाय म्हणून सांगतो, संप्रदायाच्या मताप्रमाणे स्त्रियांची कीर्तनं करू नयेत. संप्रदायाचं मत आहे, माझं वैयक्तिक विचारू नका. आणि मी संप्रदायातला मनुष्य आहे त्यामुळे संप्रदायाची चाकोरी मानावं लागती. उलट आम्ही देवकराच्या फळाशी आम्ही संबंधित आहोत. आमची दिंडी म्हणजे देवकरांचे आम्ही सेवक आहोत, त्यामुळे देवकरांचे आम्ही निष्ठावंत सेवक असल्यामुळं त्यांचे जे नियम आहेत ते आम्हाला पाळावेच लागतात. त्यामुळे आम्ही उलट त्या जास्त मताचे आहे. तर आता काही स्त्रियांना राग येतो याच्याबद्दल. म्हणले का बरं, माम ही पार्थ व्यापाशिस्त ए पी स्त्री पाप योन्या स्त्री यो वैशास कुठे गेलं असं विचारतात स्त्रिया. मला स्वतः स्त्रिया विचारतात. मी पाया पडलो, म्हणलं बाई तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही, पण माफ करा, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आमचे काय आम्हाला नियम आहेत ते नियम पाळतो, एवढंच उत्तर द्यावं लागतं. आता त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण आहे स्त्रियांचं कीर्तन का नको. त्याचं कारण असं आहे की पुरुषाचा वीक पॉईंट हा आहे. आपला वीक पॉईंट हा आहे, लक्षात ठेवा. वीक पॉईंट म्हणजे काय? हे शृंगार, शृंगार रस आहे ना. शृंगार रस सगळ्या रसाचा राजा आहे. तर शृंगार रसाचा स्थायी भाव काय माऊली? शृंगार रसाचा स्थायी भाव रती आहे ना. शृंगार रसाचा स्थायी भाव काय? रती. रती हा शृंगार रसाचा स्थायी भाव आहे. स्थायी भाव याचा अर्थ वीक पॉईंट. तो वीक पॉईंट आहे. काम हा माणसाचा वीक पॉईंट आहे. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी जमतात, पण काम आला की सगळ्या गोष्टी मागं सरतात पूर्ण. म्हणून स्त्रिया गायले ऐकावे. स्त्रियांची कीर्तन ऐकत असताना केवळ तत्वज्ञान म्हणून ऐकली जात नाहीत, तर स्त्रियाकडे बघावं. ती बाई कशी बोलते, ती बाई कसा हावभाव करते, हावभाव करते. मुळामध्ये स्त्रियांना भगवंतांनी वाणी नाजूक दिलेले. त्यांचा आवाज कोमल आहे, त्यांचा आवाज ऐकावासाच वाटतो. म्हणजे एखादी स्त्री तिनं कधी पेटी हातात नसली घेतली तरीसुद्धा ती चांगलं म्हणते हो. जात्यावर बसणारी बाई काय पेटी शिकते काय? बेटा पेटी शिकता इतकी सुंदर ओळी म्हणते सहजच. कसा स्वर लागतो तिचा? तर तो निसर्ग आहे. स्त्रियांना स्वर निसर्गानं लागतो आणि आपल्या कानाला तो मंजूळ लागतो. हा वीक पॉईंट आहे. स्त्रिया गायले ऐकावे, स्त्री रूप डोळा देखावे, सर्वेंद्रिया लिंगावे, स्त्री सेठी. हे आसुरी लोकांचा अनुवाद चाललाय बरं का. कुरवंडी की जे अमृते, म्हणले अमृताची सुद्धा कुरवंडी करावी. कशावरून? आईसे सुख स्त्री परवते. कसला अमृतात सुख आहे कुणा ठोक? स्त्री सुखाच्या पलीकडे कोणतंही सुख नाही. त्याच्यावर अमृत सुद्धा ओळून टाकावं. नाही की म्हणून चित्ते निश्चय केला, असा निश्चयाच्या सुख नाहीच. मग तयाची स्त्री भोगा. आता त्या स्त्री मिळण्यासाठी लागी पाताळ स्वर्गा. त्या स्त्रियांचा भोगवण्यासाठी पाताळ सोका स्वर्ग धावती दिग्विभागा पर्वते. दिग्विभागा पर्वते दिशांच्याही पलीकडे पळतात. स्त्री मिळते ना पळतातच, लक्षात. दिशांच्याही पलीकडे पळतात. आशा पाशे तर बद्धा. म्हणजे आता त्यांचं वर्णन केलेलं आहे. आशा पाशा तर बद्धा, शेकडो आशा पाशानं बांधलेले. काम क्रोध परायणा. हा आपली पदवी आहे का नाही? हरिभक्ती आहे का नाही आपली पदवी? हरिभक्ती परायण. आपण कोणी नसलो तर ती पदवी आहे का नाही? हरिभक्ती परायण म्हणजे हरीची भक्ती करण्यामध्ये परायण आहे बरं का, हे असा अर्थ आहे. आता हे कशात परायण? कामक्रोधामध्ये.
इहंते काम भोगार्थान, भोगार्थम कामाच्या भोगार्थासाठी ते राहतात, अन्यायेन अर्थ संचयान, त्यांचे दोन उद्देश असतात, एक कामाच्या भोगासाठी जगायचं आणि मिळेल तेवढा पैसा अन्यायानं अर्थ संचय करायचा, जोडून या धन नव्हे अन्यायानं लक्षात ठेवायचं. मी एका माणसाच्या घरात 7 दिवस राहिलो बरं का, आसाराम महाराज तुमचं चांगलं आहे बरं का, तुम्ही खरंच चांगलं आहे, खोटं नाही, म्हणजे तुम्ही प्रवचनात बसलाय म्हणून सांगत नाही तुम्हाला मी, तुम्ही जास्त फिरत नाही लय चांगलं आहे, आम्ही जास्त फिरतो ते लय वाईट आहे, सगळं बंद करण्याची तयारी, म्हणजे सगळी बंद करण्याची खूप इच्छा आहे, पण अजून काही सुटायाचा काही करतो पाहो तो येते का, अजून त्याच्यात अडकलो एवढं खरं 50% बाजूला पडलो आहे. आम्ही 7-7 दिवस कुठं राहिलो ना, एका घरात 7 दिवस राहिलो, 7 दिवस अगदी सुंदर स्वयंपाक केला त्यांनी, फार सुंदर, आम्हाला लागतो तसाच पाहिजे तसा स्वयंपाक वेळच्या वेळ केला. 7व्या दिवशी बिछाना बांधला, गाडीमध्ये बिछाना टाकला, निघालो, निरोप घेताना त्या बिल्डिंगच्या खाली उतरलो तर तिथं बिअर बारच्या बाटल्या भरत होत्या, ह्याच्यात त्या कशात म्हणायचं टेम्पोत, टेम्पोत भरत होत्या. त्या आमचा ड्रायव्हर जरा बावरला, म्हणला तर ही काय भानगड आहे, मग माझ्या बी अंगावर जरा शहारे आले, म्हणलं काय लक्षात येत नाही कडे. मग मालकानं विचारलं सहज, ते म्हणले आपला बिझनेस आहे, आता काय केलं पाहिजे तुम्ही सांगा, सांगा तुम्ही आता मी काय केलं पाहिजे, नेनता अधमाचे अन्ना खादलिया की जे, आता मी 7 दिवस जेवलो आहे, 7 दिवसाचं वखत बसू का सांगा, लक्षात फार अवघड, अति अवघड आहे, अति अवघड लक्षात ठेवायचं. म्हणून जिव्हा दगदा परान्नेन आहे ना, हे जिव्हा दगदा परान्नेन म्हणजे नुसतं दुसऱ्याचं अन्न खाऊन असा अर्थ करू नका, परान्नेन म्हणजे परक्या लोकांचं कसलंही अन्न, कसंही त्यांनी केलेलं, त्यांचा बिझनेस कुठलाही असेल सांगा, कोणता बिझनेस विचारावा सांगा, कोणाच्या घरी राहावा हा प्रश्न पडलेला आहे. मोठी अडचण आहे, खरोखर अडचण आहे, अन्यायेन अर्थ संचयान, बस जोडून या धन उत्तर आहे, नाही नाही नाही, मिळेल त्या मार्गानं, मिळेल त्या मार्गानं. आणि हा अन्याय करायला सरकार शिकवतो बरं का, सरकार सांगतं शेतकऱ्याला मासे पाळा, आहे का नाही सांगा बघून, सरकार सांगतं शेतकऱ्याला डुकरं पाळा, डुकरं पाळा म्हणजे तुम्ही वडार बना, मासे पाळा म्हणजे तुम्ही कोळी बना, सरकार सांगतं शेतकऱ्याला ससे पाळा म्हणजे तुम्ही फासे पारदी बना, या सरकारनं शेतकऱ्यांना फासे पारदी बनवलं, कोळी बनवलं, वडार बनवलं, तरीसुद्धा आपल्याला कळत नाही की तरीसुद्धा तुम्ही देशमुखच का, वारे वा देशमुख, बरं वरापालन करतो देशमुख करून, दाबात सांगतो मी देशमुख म्हणून, लेका तू वडार आहे, तुझ्या घरातलं दूधसुद्धा चालणार नाही, माहिती लक्षात, डुकरं पाळतो तो वडारच आहे का सर, ससे पाळतो तो कोण आहे, तो फासे पारदी आहे, लक्षात ठेवा, मासे पाळतो तो कोण आहे, तो कोळ आहे, जेवा का त्याच्या घरामध्ये, अटॅच बाथरूम असल्या जेवायला हरकत नाही, काय बिघडतं लक्षात ठेवा, आपली बुवा लोक सध्या काय विचारतात माहिती आहे का, अटॅच बाथरूम पाहिजे, हागायची व्यवस्था, सगळ्या बुवा लोकांना हागण्याची व्यवस्था झाली, लक्षात ठेवा. ते म्हणले तुमच्या घरात बाथरूम आहे का, नाही म्हणले महाराज अजून संडास बांधलेलं नाही, मग तारीख घेऊ नका, उघड्या माळावर जाण्याची मला सवय नाही, म्हणाले का लाखोर वारकरी पंढरपूरला बसत्यात, तुला एक दिवशी जमत नाही म्हणजे कसं काय सांग बघू बरं, असं आहे अटॅच बाथरूम. आमचं म्हणणं आहे कीर्तनकारांनी लोकांना विचारलं पाहिजे, तुमच्या दारात तुळस आहे का, तुमच्या दारामध्ये गाय आहे का, मी पुढा नेम माऊली नेम बदलणार की आता, आता मी नेम बदलणार आहे, लोकांना विचारणार आहे घरात तुळस आहे का सांग, तुळस असते समजा गाय आहे का, मग मुक्कामाला बोलू नको जा, 7 दिवस राहतान तो तिने माहीत माझा, जिथे मी 7 दिवस राहतो ना तिथे सांगतो दारात गाय पाहिजे, सगळ्या बुवा लोकांनी हे नियम करावं, तुझ्या दारात गाय असेल तरच उतरतो नाही तर नाही, केवढा फरक पडेल सांगा, एक म्हणजे तुमची जेवण बंद होतील ना आपली, डायबिटीजचा धोका संपला, अरे बरोबर संपला का नाही, तुझ्या घरात गाय नाही ना मी जेवणारच नाही, आपली जेवण बंद होतील, पण मला खात्री आहे असं कोणीही करणार नाही, आपला बिझनेस धोक्यातील असलं काय करायचं नसलं लक्षात, अन्याय अर्थ संचयान, आम्ही शिकवळू थोरी आशा, न विचारता गेली मासा, आम्ही आहे ना ते गिळायचंय, तैसे की जे विषय आशा तयासे घे,
तसं विषयाच्या आशेनं त्यांना केलं. वांछितत्व न पवती, कितीही दुष्टवृत्तीचा मनुष्य असला तर त्याला जे पाहिजे काय लगेच मिळतं थोडंच. समजा तुमच्या बंगल्यामध्ये उत्तम प्रकारचं काहीतरी एखादं टी व्हीचा सेट आहे म्हणा, मला पाहिजेला आहे, मी असुरी आहे की लगेच काय तुमच्या बंगल्यातून उचलून घेऊ जाऊ शकत नाही. एखाद्या बंगल्याचा म्हणून सशक्त असू शकतो, प्रतिकार करतो, एखाद्या ठिकाणी सेक्युरिटी असतात. वांछितत्व न पवती, मग कोरडेची आशेची संतती. आपल्या अंतःकरणात जे आलंय ते मिळत तर नाही, पण आशा तर करत राहतात कोरडी. मग वाढू वाढू होती कोशकिडे, मग ते वाढून वाढून ते कोशकिडे होतात. म्हणजे काय, कोशकिडा जसा आपल्या भोवती असं कोश तयार करतो असं करतात. आणि पसरली अभिलाष, अपूर्ण होय तोची द्वेष. अभिलाष निर्माण झाला तो पसरला तर अपूर्ण राहिला तर मग त्याला द्वेष म्हणतात. एवम काम क्रोधा होणे अधिक पुरुषार्थ नाही, त्यांना काम आणि क्रोध. दिहा खोलणे रात्री जागोवा, हे जे वॉचमन आहेत ना, वॉचमन कंपनीमध्ये ते वॉचमन रात्रपाळी करतात बघा. आता रात्रपाळी करणारे दिवस झोपावं लागतं का नाही? दिहा खोलणे रात्री जागोवा, रात्री जागावं लागतं. ठाणांतरिया जैसा पांडवा, इथं ठाणांतरिया म्हणजे वॉचमन, ठाण ठाण ठाण्याचं राखण करतो त्याला ठाणांतरी म्हणायचं. जैसा पांडवा अहो रात्री विसावा भेटीची ना, त्याला रात्रंदिवस विसावा भेट मिळतच नाही. तैसे उंचवनी लोटती लोटिले कामे, बरं कामाच्या उंचाने हे लोटलेले आहेत. नेहटती क्रोधाचे ढेमे, बरं क्रोधाच्या काय अर्थ आहे ढेमे, टेकडीवर आहे, क्रोधाच्या टेकडीवर ते चढू तर शकत नाहीत असं म्हटलेलं आहे. नेहटती आदळतात, चढू शकतात क्रोधाच्या तिकडे आदळतात. तरी रागद्वेषे प्रेमे न माती केही, तरी त्यांचं रागद्वेषावरचं प्रेम कमी होत नाही. तेवीची जीवीची हवा, आता त्यांच्या जीवामध्ये जी हवा निर्माण, विषय वासनांचा मेळावा, जीवाची हाव पूर्ण करण्या विषयांची वासना मेळावा केला, केला तरी भोगावा अर्थे की ना. विषय वासनांचा मेळावा केला पण भोगण्यासाठी पैसा पाहिजे ना. मस्त वाटते आपल्याला चांगली एअर कंडिशन गाडी मिळावी, बिना पैशाची मिळते का? म्हणून भोगावया जागा पुरता आरतू पैगा, पण ते भोगण्यासाठी त्यांना पुरणारा म्हणजे परिपूर्ण अर्थ पाहिजा. आणावया जगा झोंबती सैरा, आता मग कोणत्याही मार्गानं एका ते साधूनी मारेती, बरं एकाला जवळ गोड बोलून बरोबर मारतात. एकाची सर्वस्वी आरती, एकाचं सगळंच लुटून घेतात. एका लागी उपारती अपायंत्रे, एकासाठी अपाय करतात लक्षात ठेवायचं. अपायंत्रे म्हणजे तुम्हाला पद्धत सांगतो, पुढाऱ्याची पद्धत सांगतो. गरिबाची जमीन शेजारी असली का नाही की त्याला सांगायचं दे मला दे, तो नाही म्हणला ना मग ऊसाचं पाणी द्या सोडून, त्याच्या जमिनीला घातच येऊन द्यायची नाही, अजिबात घातो ऊसाचं पाणी द्या सोडून बोल. आता काय करेल सांगा, कायच तो करू शकत नाही, त्याला ऊस करता येत नसतो, बाकीचं काय पीक करावं तर जमिनीला घातच येऊन द्यायची नाही. मग तो शेवटी कंटाळतो आणि मग तो साहेब घ्या जमीन, याला म्हणायचं अपाय यंत्रे. हे मी वर्णन करतोय ना, हे सगळं वर्णन पुढाऱ्याला लागू लागतं, सगळं पूर्ण लक्षात ठेवायचं, काय अडचणच नाही त्याची. पाशिके पोती वागुरा, आता पारद्याचं सांगितलंय. पारदी काय काय घेतात, पाशक म्हणजे पास, त्याला फासे म्हणतात. पारदी आपल्याबरोबर घेताना फासे घेतात, परत पोती, पोती म्हणजे पोतं, ते धरलेले प्राणी टाकण्यासाठी किंवा पोतं लावून त्या धरण्यासाठी. वागुरा, वागर माहीत आहे ना, बहुतेकांना वागर माहीत आहे, म्हणजे कोकराला बांधतात जाळी, ती जाळी, सोपा शब्द जाळी. सुनी, सुनी म्हणजे कुत्र, पारद्याबरोबर कायमचं कुत्र असतं बघा. ससाणे, ससाणे म्हणजे तो पक्षी आकाशातला. चिकाटी, चिकटण्या, आता हे पक्षीच आहे बरं का. खोचरा, खोचरा म्हणजे भाले, भाल. घेऊनी निघती डोंगरा पारदी जैसे, केवढा ज्ञानवरांचा अभ्यास आहे हो आम्हाला विषयी वाटते ना. ज्ञानवर कधी भिल्लाकडे गेले असतील, कधी त्यांच्या जातीत राहिले असतील,
कधी त्यांनी पाहिलं असेल आपण कल्पना करा. शेतीत शिरले तर शेतकऱ्याला माहीत नाही तेवढं ज्ञानोबरांना माहीत आहे. व्यापाऱ्यात शिरले तर व्यापाऱ्याला कळत नाही तेवढं ज्ञानोबरांना कळतं. राजकीय क्षेत्रात शिरले राजाला कळणार नाही तेवढं ज्ञानोबरांना कळतं. म्हणून बाळपणीच सर्वज्ञता उपदताची ज्ञानी, बस एवढंच प्रमाण लावायचं गप असायचं, बाकी काही नाही. ते पोसावया पोट मारुणी प्राण्याचे संघाट, पोट आपलं पोसण्यासाठी अनेक प्राण्यांचे संघात प्राण्यांचे समूह आणि ती ऐसे निकृष्ट तेही करती, असे ते करतात. परप्राण घाते दुसऱ्यांच्या प्राणाचा घात करून मेळविती वित्ते पैसे मिळवतात. मिळाल्या चित्ते तोषणे कैसे, आता पैसे मिळाले नाद करायचा नाही आपल्या नादाला, नाद आपल्या नादाला कुणी लागायचं नाही, म्हणजे असे असे तमतात. आपली बरोबर अजिबात कुणी करायची नाही, नादच करायचं नाही. जिल्हा परिषदेला आमच्या भागामध्ये एका पुढाऱ्यानं दुसऱ्या पुढाऱ्याला पाडलं, तो त्याच्या विरुद्ध उभा राहिला, त्यानं त्याला पाडलं. पाडल्यानंतर काय केलं ऐका, एका माणसाला पाठवलं, विचारलं किती खर्च झाला, विचार त्याला विचारलं तुझा किती पैसे गेले, तो म्हणला 10 लाख. 10 लाख रुपये रोख पाठवून दिले, रोख कर्ज होईल ना, 10 लाख रोख पाठवून दिले. आणि पाठवताना त्याची चिठ्ठी लिहिली, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं की तुझा निवडणुकीचा खर्च भरून काढण्यासाठी पैसे पाठवल्यात, परत नाद करायचा नाही. इतबद्ध मया लब्धम, मिळवलं का नाही, मग इमं प्राप्से मनोर्थम. आता याच्याद्वारा माझं मनोर पूर्ण करेन. इदमस्ती इदमपी, हे आहेच भविष्यती पुनर्धनम. इदमस्ती, हे धन माझ्याकडे आहेच ना, आता मिळेल ते अजून. इदमपी, दुसरं सुद्धा मिळेल ना, कोणतं, भविष्यती पुनर्धनम, हे धन तर माझं आहेच, पुढचं मला मिळणारच आहे. म्हणला या बाबळीपासून त्या पलीकडच्या लांब तुम्हाला पिपूळ दिसतो का, पिपूळ तिथंपर्यंत आपलंच आहे मला लक्षात ठेवा. आणि त्याच्या पलीकडे 7 एकराचा पट्टा आहे, आता पुढं मग देणार तो आपल्याला, आपल्याशिवाय कुणाला देतोय, कुणाला ठोक. म्हणे आजी मिया संपत्ती, बहुतेकांची संपत्ती मी घेतलेली नाही बरं का, आता आपल्या हाती केल्या धन्यना मी, आता मी धन्य आहे ना. ऐसा श्लागो जवज आहे, असा तो संतोष तो मनाने काही वाहे. पण आपल्याला अजून पाहिजे ना, सवेची म्हणे पाहे अनेकांच्या अनु, घेऊ की दुसऱ्या, तर कुठे जाते लक्षात ठेवा. हे जेतुले असे जोडले तयाचे आणि भांडवले, आत्तापर्यंत जेवढं जोडले ना बस त्याच भांडवलानं पुढचं मिळूया. लाभा घेईन उरले चराचरे, लिहिले सगळं घेईनच. ऐसिया, एकही पर्वत एकही रिकामा ठेवलेला नाही पुढाऱ्यानी, एकही, सगळे डोंगर सगळं दऱ्याबिऱ्या सगळे घेऊन टाकलं, लक्षात काहीच ठेवलेलं नाही अजिबात. भविष्य काळामध्ये भारतामध्ये दोन वर्ग आहेत लक्षात ठेवा, दोन वर्ग, एक अतिशय धनिक आणि दुसरा गुलाम. कालांतरानं आपली रवानगी गुलामीत होणार आहे, काळजीच करू नका. फक्त दास्यत्वच करावं लागणार आपल्याला त्यांचं, ते म्हणतील तसंच तुम्हाला वाकावं लागणार आहे, काहीच जमणार नाही. वाईट वळण लागलं आहे देशाला वाईट. महात्मा गांधी जगायला पाहिजे होते काही दिवस, कसा बी त्या बिचाऱ्याचा खून झाला कुणाटो, हे सगळे महात्मा गांधी मरण्याची वाटच बघत होते, अतिशय वाईट. आत्ता भारतामध्ये फक्त धनिकांचंच प्राबल्य आहे, सामान्य माणसाचं काही सुद्धा चालणार नाही. तुमच्याकडे 2 बंगले आहेत, 4 गाड्या आहेत, नोकर भरपूर आहेत, बऱ्यापैकी तुमचा व्यवसाय आहे, तुमची कल्पना आपण श्रीमंत आहे का, नाही 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 नाही, हे थडकलंच झालं. 2 गाड्या 4 बंगले कसली श्रीमंती आली तुमची. ऐसिया ऐसेनी धनाविश्वाच्या, सगळ्या धनाविश्वाच्या धनाला मीच स्वामी होणार आहे. मग दिठी पडेत या उरुनेदी, जे दिसेल तेवढं घे घे घे, सरळ घे, नाही दिलं ना तर असंच घे.
मिळून घे प्रश्न. कराडची गोष्ट सांगतो. कराडमध्ये आमच्या एका मारवड्याचं कापडाचं दुकान होतं, कापडाचं दुकान. आणि त्या कापडाचं दुकान होतं कोणाचं, दुसऱ्या कुठल्या तर माणसाचं होतं ते घर. त्याचा चालला होता दावा, कशाचा, वयवाटीचा दावा. ते कोर्टामध्ये नियमाप्रमाणे त्या व्यापाऱ्याचीच वयवाट लागणार होती ना, 30-35 वर्ष होतं. तिथे मुळशी गेला गुंडाकडं, त्याने घेतली सुपारी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या गावातलं मी सांगतो, मी बघितलेलं सांगतो तुम्हाला, मी स्वतः बघितलेलं. तर आम्ही रात्री त्या पेठेतून आमच्या कराड आमच्या घराकडे गेलो, त्यावेळी तिथं कापड दुकान होतं. सकाळी आमच्या हॉटेल उघडायसाठी गेलो तेव्हा तिथं मशनीचं दुकान होतं, टेलरिंग मशनीचं. मशनी विकण्याचं दुकान सकाळी होतं, रातोरात कापड दुकान खलास उचलून ट्रकात भरून सगळं पाठवून तिथल्या दुसऱ्या दिवशी तिथं मशनी आणून मांडल्या. आणि मशनीचा डीलर तिथं बसला होता दुसऱ्या दिवशी. काय ताकद आहे असुरी लोकांची पहा लक्षात. उरोने दी जे दिसल ते घेणार असो मया हताशत्रू. आता हा तर खलास केलेलाच आहे, एकेकाला कलमाडीला तर हात बसवलायच ना. असो हनिश्चे च्या परानपी बाकीच्या ना मारतो की आता ईश्वरोहम. अरे नियामक कोण आहे, मी तर नियामक ना, दुसरं कोण आहे, माझ्यापेक्षा आणखी नियामक आहे. म्हणजे माझ्याशिवाय नियामक कोणच नाही लक्षात. सगळं रिमोट माझ्या हातात आहे ना, माझ्या हातात सगळा रिपोर्ट म्हण, सगळा रिमोट माझ्या हातात असला तरच मी धरणात मुतू शकतो ना. आलं लक्षात ना, धर हे लोक धरणात मुतायची कवा ताकद करतील, धरणात मुतण्याचं धाडस कवा करतील, कोण बोलू शकतो. तुम्ही बोलू शकत नाही ना आमच्या विरुद्ध. कुठं आलं, आहा ईश्वर अहम, मी ईश्वर आहे. अहम भोगी सिद्धो अहम, परिपूर्ण आहे, बलवान, मीच बलवान आहे, सुखी, माझ्यासारखा सुखी कोण आहे. हे मारिले वैरी थोडे, सगळे वैरी मारले ना, आणि काही साधीन गाडे, अजून किती वेळ असतोय मारतो ना, मग नांदेन पवाडे. आता मी एकटाच, माझी होतील कामारी, आत्ता सांगितलं ना तुम्हाला मी, आत्ता 2 मिनिटापूर्वी सांगितलं, माझी होतील कामारी, सगळे माझे नोकर होणार आहेत, ते वाचून ए रे मारी, बाकीच्यांना मारेनच, किंबहुनाच्या राहतरी, सगळ्या जगाचा रिमोट कंट्रोल माझ्या हातातच असेल, मी भोगभूमीचा राहो, ही सगळी भोगभूमी आहे ना मृत्यूलोक, त्याचा मी राजा आहे रामकृष्ण. या आजी सर्व सुखासी ठावो, बरं प्रिंटिंग मिस्टेक, सर्व सुखासी ठावो, वरचा रपार लागली देऊन टाका, रपार देऊन घ्या, हे मुद्रण दोष आहे रामकृष्ण हरी. म्हणूनही इंद्रही वाहो माते पाहून, मला बघून इंद्रसुद्धा व्यर्थ आहे, मी मने वाचा देहे करी ते कैसे नव्हे, मनानं वाचन कायनं मी करेल ते का होणार नाही, के मजवातून आहे आज्ञा सिद्धांत, माझ्याशिवाय आज्ञा करणारा दुसरा कोण आहे, तवची बळी या काळ. आता आता जमलं का, आता यात कुठंपर्यंत गेलं सांगा, काळापर्यंत. अरे काळ सुद्धा माझ्या पुढं काय सांगा, आता खरं म्हणजे त्याने माघार घ्यायला पाहिजे का नाही. तू सगळ्यांचा नियामक आहे पण काळाचा नियामक नाही. पण हा म्हणतो तवची बळी या काळू, अरे काळ सुद्धा तोपर्यंत बलवान आहे, जवळ दिसे मी आतुर बळू. आता केवढा आगावपणा सांगा, एवढा आगावपणा हिरण्य कश्मीर केला का नाही, केला का नाही, मला मारतं कोण म्हणला, दिवसा नाही रात्री नाही, आत नाही बाहेर नाही, घरात नाही दारात नाही, खाली नाही वर नाही, सजीव नाही निर्जीव नाही, मनुष्य नाही, म्हणून काय काय सांगितलं. तो म्हणला कोण मारू शकतो, मारला का नाही, मारला का नाही सांगा, लादेन समुद्राच्या खाली गाडला का नाही, मग पण केवढी स्पर्धा आहे, काळापेक्षा मोठा आहे पण म्हणला काळापेक्षा. बरं, पुणे भागातल्या एका पुढाऱ्यांनी एकदा एका ठिकाणी व्याख्यान करत असताना असं सांगितलं की मी जी विकासाची कामं केल्यात, बरं का आसराम महाराज, मी जी विकासाची कामं केल्यात ती विकासाची कामं सांगायचीच म्हटलं आणि त्याचं जर एखादं लिखाण करायचंच म्हटलं तर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथसुद्धा कमी पडेल. हो सांगतो ना, हे पुरंदरचे काय दादासाहेब जाधवराव ते असं बोलले व्याख्यानात, मला राग आला. मी दुसऱ्या दिवशी माझं स्टेटमेंट दिलं होतं,
म्हणलं ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं एक जे अक्षर आहे ना त्या अक्षराचं समाज तुम्हाला पासांग नाही म्हणलं. माझं स्टेटमेंट दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात लगेच आलं होतं. ज्ञानेश्वरीतल्या एका अक्षराची तुम्ही बरोबर करू शकत नाही, ग्रंथाची काय करू शकाल. म्हणलं तुमचा विकास तुम्ही भले सांगा, पण तो विकास सांगत असताना संतांच्या ग्रंथाची कृपा करून तुलना करू नका. त्यांनी फोन करून माझी क्षमा मागितली, मला क्षमा मागितली आणि त्यांनी परत सांगितलं, महाराज मी असं बोललो नव्हतो पत्रकाराने विपर्यास केला म्हणून, खरं कुठे जाऊ द्या. सुखाचा चीर निखळू राशी वाबी. अरे सुखात सुखाची रास मीच आहे ना, बरोबर आहे ना, संपलं ना अजून आहे. आड्डो भिजनवानस मी, आड्डो म्हणजे श्रीमंत, मी मी श्रीमंत आहे बरं. कोण्योस तू सदृशो मया, माझ्यासारखं कोण आहे. एकशे दास्यामी मोदीश्य बरं, मी सगळ्यांचा एक एक मला अर्थ लागणं मौली सांगा बघू जरा. एकशे दास्यामी मोदीश्य इति अज्ञान मोहिता हा कुबेरू हातीला होय. कुबेर आहे ना मोठा, अरे तो नेणे तो काय माझ्यासमोर टिकलं. संपत्ती मद सवेन वेश्रीत, अरे बाबा बाबा बा कुबेराला मागं टाकलं, आता विष्णूलाही मागं टाकलं. विष्णूसुद्धा माझी बरोबरी काय करू शकतो. माझी या कुळाचा उजाळू, माझं कुळ बघाल तर का जाती गोताचा मिळून. माझ्या कुळाचा मेळ लागणार नाही, जाती गोताचा लागणार नाही. पाहता आई ब्रह्माई हळू, अरे बापरे रावणापेक्षा पुढे गेला बरं का. रावणाचं कसं आहे, वंशाचा संबंध धाते असे. रावण अत्यंत उंच कुळीतला बरं का. रावणात का उंच कुळ कुणाचं नाही, रामाचं बी नाही. तुम्हाला असं का बोलताय, खरंय ते बोलतोय. रामाचा वंशसुद्धा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाशी डायरेक्ट लागत नव्हता. याचा डायरेक्ट म्हणजे ब्रह्मदेव याचा आजोबा होता रावणाचा. आता केवढा उंच झाला कुळाचा सांगा. रावण हा रावणाच्या पुढे गेला. रावण ब्रह्मकुलोत्पन्न आहे. हा म्हणतो ब्रह्मासुद्धा माझ्या कुळाची बरोबर करू शकत नाही, ब्रह्मदेवसुद्धा. म्हणजे ब्रह्मदेवाच्या पुढे गेला ना. म्हणून मिरवेती नावे वायेश्वर, कशासाठी ईश्वर ईश्वर म्हणतात कुणाला टॉक. बरं असं आहे, त्या पौंडक राजानं भगवान श्रीकृष्णाला चॅलेंज केलं होतं की हे ईश्वर कशाला म्हणतोस रे तू, मी असताना मी स्वतः ईश्वर आहे ना. ईश्वर म्हणून तो मिरवत होता. तुम्हाला इतिहास सांगतो थोडासा. तो औरंगजेब आहे ना, औरंगजेब स्वतःला काय म्हणायचं माहिती का, आलमगीर. आलमगीर पदवीचा अर्थ आहे जगज्जेता. आलमगीर तर तुर्कस्थानातल्या एका बादशहानं आलमगीरला औरंगजेबाला पत्र पाठवलं होतं आणि त्यात लिहिलं होतं, आमच्यासारखे कितीतरी सम्राट पृथ्वीच्या पाठीवर असताना तू आलमगीर ही पदवी लावतोस का. कशा लोक हा म्हणला, कशाला ईश्वर समजतात स्वतःला. नाही मदसी सरी पावे ऐसे कोणी, माझी बरोबरी कोण तर करतोय का. आता लोपला अभिचारू, बरं जारण मारून उच्चाटन जे काय ना ते सगळं संपलं, तया करीन मी जीर्णोद्धारू. जमलं का सांगा. म्हणला जारण मारून उच्चाटन आहे ना ते सगळं बंद पडलंय, मी ते परत प्रतिष्ठित करेन. प्रतिष्ठीन परमारू यागवरी. लक्षात ठेवा, लोकांना पीडा करणारे आहेत ना, लोकांना पीडा करणारे असे यज्ञ मी सुरू करेन. माते गाती वानिती, जे माझं वर्णन करतात, जे मला गातात, नटनाचे रिजविती, नृत्य नाच करून मला रिजवतात, तया देईन मागती ते वस्तू. माग घेऊन जा गाडी, चल लगेच गाडी घेऊन जा. अशी दारात आहे ती तशीच ने, घे किल्ली चल मागती ते घेऊन टाक. माजिरा अन्नपाणी, अन्नपानानं मारलेला आहे प्रमाद प्रमदांच्या अलिंगणी. मोठमोठ्या स्त्रिया रोज भोगण्यासाठी मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू. त्रिभुवनामध्ये मी आनंदाकारून काय भाऊ सांगू ऐसे, ते आसुरी प्रकृती पिसे, तुरंबी ती असोसे गगनोळते. अर्जुना मी तुला काय सांगू जास्त सांग, की हे जे आसुरी संपत्तीचे लोक आहेत ना, आपल्या अपरिमित इच्छेने तुरंबीती असोसे अपरिमित आपल्या इच्छेने असा वास घेतात, हुंगतात. काय गगनोळे ती
आकाशामध्ये जी काही भुवन आहेत समजा आकाश पुष्पे म्हणजे आकाशापेक्षा उंच असे असलेले त्याची स्पर्धा करेल कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा करो मी अत्यत सकलं परस्मै नारायणादि समर्पय.